मेरा यार है काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है, हो काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है, तू मेरा यार है बड़ा दिलदार। श्याम श्याम राधे 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 कृष्ण राधे राधे कृष्ण राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम राधे श्याम 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 राधे राधे महाराजाकडे संगीत क्लासेस महाराजाचे संगीत क्लासेस परवणीत आहेत। 70-80 विद्यार्थी त्यांच्याकडे गायनाचे क्लास तबल्याचे क्लास आणि मृदंगाचे क्लास घेतात आणि सर्व विद्यार्थी आज कीर्तनामध्ये हरिपाठामध्ये पखवाज वाजवतात असं यांचं महाराजाचं कार्य चालू आहे। आपली जी वारकरी परंपरा आहे पुढे चालवण्याचं कार्य कालिदासजी महाराज यांच्या हातून होतं आणि असं सुंदर नियोजनामध्ये सुद्धा भागवत कथा आज सांगतेचा दिवस हा झालेला आहे। त्या रूपामध्ये हरे राम हरे
कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे कृष्णा ताली ताली हरे राम हरे हरे राम हरे राम हरे कृष्णा थोड़ा ही हरे राम
हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा गोपाल कृष्ण भगवान शुकाचार्य महाराज की जय सद्गुरु मोतीराम महाराज मारुति महाराज की जय नमः पार्वती पते शिवर महाराज छत्रपति शिवाजी महाराज की जय राधे वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय स्वस्ति श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निरविघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा शरदिन्दु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरापीठनीलये सरस्वती नमस्तुते नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय समचरण सरोजं सांद्रनीलांबुदाभं जगननिहितपाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बुजति जस्पुरग्दे प्रदेशं विधिन्द्रादि देव ए सदा स्तूयमानं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं कृष्णं नारायणं वंदे कृष्णं वंदे व्रज प्रियं कृष्णं द्वैपायनं वंदे कृष्णं वंदे प्रतासुतं सच्चिदानंदरूपाय विशोत्पत्यादि हेतवे
तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रवरजन्तमनुपेतमपेतकृत्यम् द्वयपायनो वीरः कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तर ओभिनेदु तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि धेयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिववीरिञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माकनचोर। अपन सर्वांनी एकदा मोठ्या भक्तिभावाने प्रेमाने भगवंताचं नामस्मरण करू। राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद गोविंद 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 राधे गोविंद राधे पाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल
सचिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्म परानंदम ईश आळंदी वल्लभ माधुर्य रस कल्लोळाम शिव शक्ति करूपिणीम अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेश नंदिनी नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदाय तपत्र नेत्रम येन त्वया भारत तैल पूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः नित्य प्रति आराध्य भगवान गोपाल कृष्ण आराध्य श्री राधा जी देवादिदेव भगवान शंकरांच्या निस्सीम कृपेने अखिल कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीनाथांच्या कृपेने संत श्रेष्ठ कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती साधकांचे मायबाप योगियांचे गुरु ज्ञानियांचे राजे विश्वमौली भगवान श्रीमंत श्री ज्ञानोबारायांच्या कृपाशीर्वादाने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबारायांच्या कृपा आशीर्वादाने किंबहुना ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दीन जना या संत वचनाप्रमाणे सद्गुरु श्री संत मोतीराम महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व तसेच हरिभजनी हे धवळिले जग चुकविला लाग कळी काळाचा या उक्तिवादाप्रमाणे गुरुरे श्री संत मारुती महाराज दस्तापूरकर अर्थात मोठे महाराज यांच्या कृपेने व आदि करून सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने भगवान श्री महादेवांच्या पवित्र दरबारामध्ये गेली 45 वर्षापासून अविरतपणे अखंडपणे चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानयज्ञ नामयज्ञ आणि अन्नयज्ञ आणि त्यातले त्यात आपणा सर्वांच्या सहयोगातून सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असलेली ही श्रीमद भागवत कथा या अनुषंगाने आज कथेसाठी उपस्थित असणारे वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध ज्येष्ठ कीर्तनकार श्री हरिभक्त परायण नारायण महाराज उपस्थित आहेत. महाराजांना व्यासपीठावरून वंदन आहे. तसेच माझे सहकारी मंगेश महाराज गोपाळ महाराज चक्रधर महाराज माझा मोठा मुलगा कैवल्य पुन्हा तिरुसायचा ना माझं नाव नाही घेतलं म्हणून यांचे धन्यवाद आहेत. गोड अशी ज्यांची साऊंड सिस्टीम आहे गेल्या 7 दिवसापासून आपण पाहत आहात आमचे अण्णा सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. अण्णाला धन्यवाद. आज ज्यांची विशेष उपस्थिती आहे पहिल्या दिवशी सुद्धा उपस्थिती होती त्यांचे सहकार्य आले होते माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रामध्ये अवघ्या काही कमी दिवसामध्ये ज्यांनी आपलं नाव लौकिक केलं ते यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा. जर आपण यूट्यूबला सर्च केलं तर आपल्याला माऊली कीर्तन सोहळा या यूट्यूब चॅनलवर अनेक प्रकारचे कीर्तन कथा प्रवचन भजन काकडा हरिपाठ पावल्या दिंडी जेवढंही काय वारकरी संप्रदायामध्ये कार्यक्रम होतात या पूर्ण कार्यक्रमांची शूटिंग माऊली कीर्तन सोहळा या यूट्यूब चॅनलवर आहे. या यूट्यूब माऊली कीर्तन सोहळा यूट्यूब चॅनलचे मालक माझे जीवलग मित्र माऊली महाराज चोपडे उपस्थित आहेत. महाराजांना धन्यवाद. आपणा सर्वांना एकच विनंती आहे यूट्यूबला गेलं की
माऊली कीर्तन सोहळा हे यूट्यूब चॅनल सर्च करा, त्याच्यामध्ये आपल्याला ही श्रीमद भागवत कथा श्रवण करायला भेटेल, पाहायला मिळेल। परंतु आपण त्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि घंटीचं बटन दाबायला मात्र विसरू नका। गोपाल कृष्ण भगवान की जय। या किंवा ज्यांच्या अतुनात प्रयत्नामधून हा कार्यक्रम संपन्न होत आहे, सप्ताह समिती पूर्ण या सप्ताह समितीचे धन्यवाद। तसेच वडीलधारी पुरुष मंडळी, माता भगिनी, नवयुवक, छोटे छोटे बालक, आपणा सर्व ज्ञानवंतांच्या समोर सद्गुरु जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे अल्पशा कालावधीमध्ये आपण सर्वजण मिळून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची सेवा करू। गोपाल कृष्ण भगवान की जय। मला वाटतंय महाराज जर वर आले तर बरं होईल। बरोबर, बर नंतर मग आरतीच्या वेळेस या। गुडघ्याचा जर खुर्चीवर बसा, तुम्हाला जोपर्यंत बसा वाटते बसा, आणि ज्या वेळेस या वाटलं इकडे या मग स्टेजवर। आज कथेच्या आपण सातव्या दिवसामध्ये पदार्पण करत आहोत। गेली सहा दिवस झाला आपण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची कथा श्रवण करत आहोत। काल आपण रुक्मिणी स्वयंवर महाराष्ट्रामध्ये विदर्भ नगरामध्ये विदर्भ राज्यामध्ये भीमकाची कन्या असणारी रुक्मिणी या भीष्मक राजाला पाच पुत्र होते। श्री शुकवाच राजा शीद भीष्म को नाम विदर्भाधिपतिर महान तस्य पश्चात भवन पुत्राः कन्निका च वरानना। भीष्मक नावाचे राजे विदर्भामध्ये महान असणारा असा हा राजा, पाच पुत्र होते त्यांना। रुक्मग्रजो रुक्मरथो रुक्मबाहुंतर रुक्मकेशो रुक्माली रुक्मिणीश्याम स्वसामती। रुक्म रुक्मबाहू रुक्मरथ रुक्मकेश आणि रुक्माली आणि मुलगी असणारी रुक्मिणी। मग ही रुक्मिणी सर्वात मोठी होती, उपवर झाली, हिचा विवाह करावा। मोठा मुलगा असणारा रुक्म म्हणतो बाबा हिचा विवाह भगवान श्रीकृष्णाशी न होता हिचा विवाह शिशुपालाशी करावा। रुक्मिणी आईसा मला वाटलं की माझा भाऊ माझ्या वडिलांचं ऐकत नाही। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला एक पत्र लिहिलं आणि ते सुदेव नावाच्या ब्राह्मणाजवळ दिलं। हे जगातलं पहिलं प्रेमपत्र। रुक्मिणी वाच आठ श्लोकाचं पत्र श्रीमद भागवत ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे। श्रुत्वा गुणान भुवन सुंदरम शृणवताम ते निर्विश्य कर्ण निर्भैरंग तुंग तापम रूपम दृशाम दृशिमतामखिलार्तलाभम त्वयच्युता विशति चित्तम पत्रम मे। रुक्मिणी आईसावानी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला ते पत्र लिहिलं, सुदे नावाच्या ब्राह्मणाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याजवळ दिलं। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने ज्यावेळेस हे पत्र वाचलं देवाच्या डोळ्याला सुद्धा धारा लागल्या। का? कारण रुक्मिणी आईसाहेबाने असं लिहिलं होतं की देवा तुम्ही राजे आहात, तुम्ही संपत्तीवान आहात, तुम्ही सौंदर्यवान आहात, म्हणून मी तुमच्यासोबत विवाह करण्याचं ठरवलं नाही, तर मला तुमची जन्मोजन्मी सेवा घडावी। अनेक होत लिहिलेलं, परंतु आपल्याला वेळ आज कमी आहे। सांगितल्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण परमात्मा रुक्मिणी आईसाहेबाला त्या देवीच्या मंदिरापासून घेऊन जातात।
आणि आल्याच्या नंतर पाणीग्रहण होतो, विवाह सोहळा संपन्न होतो आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि रुक्मिणी आईसाहेब यांच्या गृहस्थाश्रमाला सुरुवात होते. आज द्वारकेमध्ये सर्वत्र आनंद, सर्वत्र आनंदी आनंद आहे. का? कारण भगवान श्रीकृष्ण आणि माता रुक्मिणी यांचा विवाह सोहळा संपन्न झालाय. प्रत्येक नगरवासी म्हणाले की साक्षात लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे. गोपाल कृष्ण भगवान. सर्व नगरवासियांना आनंदी आनंद झाला. ते त्या विवाह सोहळ्यामध्ये आनंदोत्सव त्यांनी साजरा केला आणि जशी भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी माता यांच्या गृहस्थाश्रमाला सुरुवात होते, एके दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, रुक्मिणी मी तुमच्यावर खुश आहे. काय आहे? मी तुमच्यावर खुश आहे. काहीतरी मागा. बघा, देवान रुक्मिणी आई साहेबाकडे इच्छा प्रकट करावी की तुम्ही मला काहीतरी मागा. त्यावेळेस रुक्मिणी आई साहेब म्हणता, देवा मी फक्त प्रेम पत्र लिहून दिलं. त्या पत्रामध्ये 8 श्लोक लिहिले. मी माझं मनोगत व्यक्त केलं पत्रामध्ये. तुम्ही या ब्रह्मांडाचे मालक आहात, धनी आहात, विश्वाचे मालक आहात, द्वारकेचे राजे आहात. माझ्यासारख्या एका सामान्य स्त्रीला, स्त्रीच्या शब्दावर तुम्ही किंमत दिली आणि मला स्वीकार केला, याच्यापेक्षा मला जीवनात दुसरं काय पाहिजे? तरी पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मी तुमच्यावर खुश आहे, तुम्ही मला काहीतरी मागा. आपण जर आपल्या पत्नीला म्हटलं ना, बरं का मंगेश महाराज, आपण आपल्यावरच घेऊ ना, कशाला ह्याला. आपण जर आपल्या पत्नीला म्हटलं माग, मी लय खुश आहे आज, आपली पत्नी काय मागे? म्हणेन भारीतली भारी साडी घ्या. किसान दुकान आलंय म्हणली, कपड्याचं लयच भारी साड्या परभणीला आले, लयच भारी साड्या. साडी मागेल नोहे नोहे, दिवाळी जवळ आली, एखादा दागिना करा. पूर्णेला लय मोठी कथा झाली. ही आपल्या पत्नीची मागणी महाराज. तुम्हाला वाटायला हेच वरची वरी चालायले म्हणजे लय बरं वाटायला, हे का नाही? मागणीचे दोन प्रकार पडतात, एक उचित मागणी आणि एक अनुचित मागणी. परंतु अनुचित मागणी सांगतो तुम्हाला अगोदर, पत्नीने आपल्या पतीकडे साडी मागावी. काय मागावी? पत्नीने आपल्या पतीकडे साडी मागावी. तिनं पतीला नाहीतर काय ग्रामपंचायतला मागावी का, महानगरपालिकेला, नगराध्यक्षाला, आमदाराला, खासदाराला? नाही ना. पत्नीचा धर्म आहे तिनं आपल्या पतीकडे मागणी करावी आणि पतीने सुद्धा द्यावी. बर, हा पतीचा धर्म आहे. परंतु हट्ट करू नये. असा दुष्काळ पडला, दुष्काळ पडल्याच्या नंतर दुबार पेरणीचं संकट आलंय. पहिली पेरणी करताना अगोदरच सावकाराकडून कर्ज घेतलंय आणि शेजारणीनं नेकलेस केला. शेजारणीनं 5 तोळ्याचा नेकलेस केला, दाखवला, हिला बघ माझ्या मालकानं नेकलेस केलाय. की लगेच ही जी होती ना पत्नी, ही आपल्या मालकाला म्हणायले, मालक बघा त्या शेजारणीनं 5 तोळ्याचा नेकलेस केलाय. तिचा मालक म्हणतो, भाई तिच्याकडे पैसा आहे, तिच्याकडे प्रॉपर्टी, शेत आहे, आपण पहिल्याच पेरणीला सावकाराकडून कर्ज काढलंय, माझ्याच्यानं घेणं होत नाही. जर पाऊस चांगला झाला, कापूस जर चांगला झाला तर मी तुला नेकलेस आणीन. त्यावेळेस ती नाराज होते, म्हणते काय करायचंय, 10-12 वर्ष झालेत आपल्या संसाराला, फुटका मनी केला नाही. मी पहिल्यांदा तुम्हाला मागणी केली तर तुम्ही देणं झाला. अशा वेळेस काय करा? द्याव का महाराज? देऊ नये ना. हिला पत्नी म्हणत नसते, तिला पतिव्रता धर्म म्हणत नसतात. तसं अशा पूर्ण शहरासारख्या एका शहरामध्ये एक गरीब कुटुंब होत. गरीबी कोणाच्या नशिबाला येऊ नये पाहिजे. एक गरीब कुटुंब होतं, अनुचित मागणी सांगावी.
अनुचित मागणी आणि उचित मागणी. अनुचित मागणी कशी असते ती सांगतो. पूर्ण शहरासारखंच एक शहर होतं. त्या शहरामध्ये एक गरीब कुटुंब होतं. पती आणि पत्नी सुखानं, तुम्ही म्हणता गरीब आहे तर सुखानं कस काय. गरीब जरी असले तरी आपल्याला पोटापुरतं मिळतंय. राहिला एक खोलीचं जरी घर आहे आपल्या संसारामध्ये, एक मुलगा एक मुलगी किंवा दोन मुलं किंवा दोन मुली, संतान सुद्धा आहेत म्हणजे सुखी आहे जेमतेम. परंतु त्या पत्नीला वाटायचं की पहा माझ्या वडिलाकडे सुद्धा गरिबी होती आणि आता माझं लग्न झालं तर इथं सुद्धा गरिबी. कारण गरिबी ज्याच्या नशिबाला आली त्याला माहीत असते गरिबीच्या यातना काय राहतात. मालकाला विनंती केली, मालक तुम्ही अहो रात्र कष्ट करतात हे मला मान्य, परंतु बघा ना आपण एकच खोली, आपल्याला एकच रूम आहे, खोलीचं जाऊ द्या. हो अहो मला शिकता आलं नाही, तुम्हाला शिक्षण घेता आलं नाही, निदान आपले मुलं मोठे झालेत त्यांना चांगल्या शाळेमध्ये चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटलं पाहिजे. कारण हे स्पर्धेचं युग आहे, कॉम्पिटिशनचं युग आहे, मालक काहीतरी करा ना. तिचा मालक म्हटला अगं मला 8 तासाची ड्युटी, मी रोज 4 तास एक्स्ट्रा करत असतो, ओवर टाईम करतो, तरी आपल्याला पूर्ण झालं, महागाई वाढली, काय करू. मोबाईलला बॅलेन्स, गॅस महाग झालाय, पेट्रोल महाग झालंय, महागाई मी काय करू सांग. मग हिनं ऐकली होती शिव महापुराण कथा कोणी, ह्याच्या पत्नीनं. आणि पत्नीनं सांगितलं मालक मी शिव महापुराण कथेमध्ये असं ऐकलंय. आणि सध्या बघा ना सगळेजण सर्वजण महादेवाची भक्ती करायले, आणि महादेवाला काय लागत नाही. हो एक लोटा जल एक बिल्वदळ आणि एक चावल कादळाला, हे झालं हिंदी. आपल्या साधू संतांचं प्रमाण सांगतो, संत शिरोमणी नामदेवराय, एक पसा पाणी एक बिल्वदळ. एक पसा म्हणजे किती असते, पसाभर पाणी म्हणजे तांब्याभर पाणी. तुम्ही दररोज महादेव मंदिरामध्ये जा असं पत्नीनं जर सांगितलं ना एखाद्या आपल्या पतीला, तर ते म्हणते नाही मला शक्य नाही, मला लाज वाटते. काय वाटते, लाज वाटते. हिनं प्रमाण सांगितलं, लाज भय शंका दुराविला मान. लाजू नका महाराज, आपल्याला जर गरिबीमधून जर वर यायचं तर तुम्ही महादेवाची भक्ती करा. आणि भगवान शंकर भोळे आहेत, आपण जे मागितलं ते देतील. हे भोळ्या शंकरा, हे शंकरा
शंकराची सेवा करा आणि भगवान शंकर भोळे आहेत लवकर प्रसन्न होतात। तिचे मालक म्हटले मी काय तांब्या घेऊन जाऊ शकत नाही मला लाज वाटते। त्यावेळेस ती पत्नी म्हणते मालक जर आपल्याला आपली गरिबी जर दूर करायची असेल तर तुम्ही देवादिदेव भगवान शंकराची आराधना करा नामस्मरण करा। ठीक आहे म्हटलं पण मी मंदिरात नाही जाणार। नका जाऊ वनात जातो म्हटला वनात जाऊन तपश्चर्या करतो तू सांगायलीस ना कारण कोणालाही आपल्या पत्नीचं ऐकावं लागतं म्हणा तू सांगायलीस तर मी वनात जाऊन तपश्चर्या करतो। ती पत्नी भी म्हटली मालक वनात जा मी तोपर्यंत आपला प्रपंच सांभाळते। ज्या दिवशी तुम्हाला भगवान शंकर प्रसन्न होतील आणि भगवान शंकर प्रसन्न झाल्याच्या नंतरच घरला यायचं तोपर्यंत घरी यायचं नाही। ठीक आहे म्हटला। अनुचित मागणी कशी असते सांगतो। पत्नीनं सांगितलं हा वनामध्ये गेला आणि तपश्चर्याला सुरुवात केली ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। एक वर्ष नाही दोन वर्ष नाही अखंड त्यानं 12 वर्ष सेवा केली तप केलं नामस्मरण घेतलं आणि देवादिदेव भगवान शंकर प्रसन्न झाले। बोल भक्ता तुला काय पाहिजे। जशी भगवान शंकर त्यानं आपल्या डोळ्यासमोर पाहिजे चरणावर नतमस्तक केला म्हटला देवा मी अनेक दिवसापासून तुमची तपश्चर्या केली नामस्मरण केलं बरं झालं म्हटले तुम्ही मला लवकर प्रकट झालात सांग तुला काय पाहिजे। त्यावेळेस तो ग्रस्त म्हणतो देवा माझ्या जीवनामध्ये माझ्या संसारामध्ये फार मला गरिबी। ठीक आहे म्हटले मी तुझ्या सेवेवर खुश आहे 3 वर माग म्हटले किती 3 वर। पण ह्याच्या लक्षात आलं की आपल्याला पत्नीनं परावृत्त केलं काय मला बायकोनं सांगितलं होतं की तुम्ही महादेवाची आराधना करा आपल्याला काय मागता येणार नाही घडे मला काय कळणार नाही मी माझ्या पत्नीला जाऊन विचारतो देवा तोपर्यंत तुम्ही इथंच थांबा। भगवान शंकर म्हटले जाय तुझ्या पत्नीला विचारून ये परंतु 3 वर आहेत बरं लक्षात ठेव 12 वर्ष तपश्चर्या केली देवादिदेव भगवान शंकर प्रसन्न झाले। माग म्हटले काय मागायचे तर 3 वर देतो तुला येणं लगेच तिथं मागून घेऊ ना महाराज भगवान शंकर आहे तिथं काही पण देऊ शकतात। पत्नीला जाऊन विचारतो म्हटला पळतच आला 12 वर्षानंतर आवाज द्याला अगे की ही काम जे करू लागली हिला आवाज वेगळाच आला 12 वर्ष भेटच नव्हती बाहेर आली जटा वाढलेल्या दाढी वाढलेली नक वाढलेली म्हटली माय 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 कोण आहेत तुम्ही माझे मालक नाही घरात म्हणला मालक अगं मीच आहे तुझा मालक म्हणले हे असा अवतार म्हणली तूच सांगितलास 12 वर्ष झालं म्हटलं तिकडं काय मिळच लागला नाही कटिंग करायला नाही दाढी करायला नाही मग म्हणली वर तुतर घेऊन कस काय आलात तुम्ही अगं म्हणली मला महादेव प्रसन्न झाला तू वर तुतर म्हणालीस मला नीट तरी बोल 12 वर्षानंतर आलोय प्रसन्न झाली या 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 मदत या आणि काय आणलं म्हणले तुम्ही एखादा हांडा आणला का म्हणलं हांडा नाही आणला गडी भगवान शंकर मला प्रसन्न झाले 12 वर्षानंतर आणि ते म्हटले माग तुला काय मागायचंय तर परंतु मला काय मागायचं कळन गेलं मी म्हटलं की देवा तुम्ही इथंच थांबा मी माझ्या बायकोला जाऊन विचारतो। बायको म्हटली हां बरं झालं तुम्ही इकडं आलात नाही तर तुम्हाला मागायची काय अक्कल नव्हती अशी सहज म्हणती हो बायको पण त्याचा तेवढा काही साईड इफेक्ट होत नाही होत आहे का इफेक्ट माझ्या सगळं म्हणती तुम्हाला वाटलं का मला सोडती मला सुद्धा म्हणती ती काय ती हसायली नाही मला सुद्धा म्हणती तसं ती म्हटली की मालक तुम्हाला काय मागायची अक्कल नाही परंतु तुम्ही बरं झाला आलात
अशी सहज बायको म्हणती माणसाला त्याचा काही साईड इफेक्ट पडत नाही. इथं एखाद्याना म्हणून त्यांना ए तुझा टाळ चुकला, ते म्हणतं हे महाराज तुझा टाळ, तुझा सप्ता, तुझं कीर्तन, तुझं भागवत, मी चाललो म्हणला घरी. खुश झाली महाराज पत्नी, मागा म्हटले का हो. मग ती म्हटली बरं झालं तुम्ही घरी आलात. ती होती जरा बसक्या नाकाची, म्हटली जा देवादी देव भगवान शंकर काही पण देऊ शकतात आपल्याला. त्यांना म्हणा की माझ्या बायकोचं नाक जरा मोठं कर. पळतच गेला महाराज, बायकोनं सांगितलं होते का तिथे थांबणार थोडाच. देवा आहेत का तुम्ही? तर हो आहे आहे. माझ्या बायकोचं नाक मोठं करा. किती मोठं करा का लहान करा काही सांगितलं नाही. देव म्हटले तथास तू. हे गेला ना महाराज पळत. पळतच गेला तर त्याला ह्या परभणीच्या रोड ते चौकातच नाक अडवालवा. म्हटलं हे नाक कोणाचं असं? जाऊ द्या म्हटलं कोणाचं का होईना. पण गल्लीत शिरला एका, त्याची जी गल्ली होती तिथं गल्लीत बी अडवा आलं. घर आलं, घरात चौकटीत सुद्धा नाक अडवा आलं असं हलू लागला. मदत गेला तर बायकोचं नाक दिसलं. बायको म्हटली काय मालक, 12 वर्ष तुम्ही तपश्चर्या केली आणि एवढं नाक मागत असतील का काय? जा देवाला म्हणाव लहान करा. पळतच गेला. देवा एवढं मोठं नाक करीत असतील का? बायको माझी नाराज झाली. जाय तथास तू म्हटले, नाक कमी होईल. पुन्हा त्यानं काय केली? चुकी केली. किती कमी करा? 3 इंच करा, 5 इंच करा, काहीच नाही महाराज. पळत आला, जे होतं का ती बी गेलो. पुन्हा बायको तर आणखीन गरम झाली. म्हटली 12 वर्ष तपश्चर्या केली तुम्ही, पहिल्यांदा मला माझं नाक मोठं केलं, आता होत ती बी गेलं. ती झाली गेंगानी. जा देवाला म्हणा जसं होत तसंच कर. हसण्यासाठी नाही सांगितलं, देवाकडे पळत आला. देवा माझ्या बायकोचं नाक जसं होत तसंच करा. हसण्यासाठी नाही सांगितलं. 12 वर्ष त्यानं देवाची तपश्चर्या केली, परंतु भगवंताकडे काय मागणी मागावी, भगवान शंकर प्रसन्न झालेत. 12 वर्षाची तपश्चर्या मातीमोल झाली. ही अनुचित मागणी आहे. उचित मागणी कशाला म्हणतात? भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी आई साहेबाला म्हणतात, रुक्मिणी मी तुमच्यावर खुश आहे, तुम्ही काहीतरी मागा. त्यावेळेस रुक्मिणी आई साहेबाने देवाकडे मागणी केली. रुक्मिणी माता आपल्या महाराष्ट्रामधल्या, आपल्याच महाराष्ट्रामधल्या, विदर्भामधल्या. त्यावेळेस रुक्मिणी आई साहेब म्हणतात, देवा मी ज्या राज्यामधली आहे, विदर्भनगरीमधली आहे, महाराष्ट्रामधली आहे, तर मला असं वरदान द्या, शाश्वत वरदान म्हणतात त्याला, की हे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत टिकलं पाहिजे. माझ्या महाराष्ट्रामध्ये मी ज्या मातीमध्ये लहानाची मोठी झालेली आहे, तर त्या महाराष्ट्रामध्ये जागोजागी विदेही संत महात्म्यांचं दर्शन माझ्या माहेरच्या लोकांना व्हावं. म्हणून तुम्ही आपण पहा, महाराष्ट्रामध्ये दर 20 किलोमीटरला, 15 किलोमीटरला, 10 किलोमीटरला, जास्तीत जास्त 50 किलोमीटरला एक संत अवतारला येत असतात. किती संत? एक संत. ही रुक्मिणी आईसाहेबांनी केलेली भगवंताकडे मागणी. सद्गुरु मोतीराम महाराज फळ्याला, कोंडजी बापू कुठे डिग्रसला, मोठे महाराज दस्तापूर, पुन्हा थोडं इकडं तुम्ही अलीकडे आलात की त्रिधारेला ओमकारनाथ देव, परभणीला आलीत की रंगनाथ गुरुजी महाराज. म्हणजे दर 20 किलोमीटर 25 किंवा जास्तीत जास्त 50 किलोमीटरवर साधू संत अवतरित झालेले आहेत. आणि जर साधू संत जर अवतरित झाले नसते तर माणसानं माणसाला खाल्ला असत. आज साधू पुरुषांचा जर अवतार झाला नसता आपल्या इकडे, तर माणूस माणसात राहिला नसता. म्हणून ही रुक्मिणी आई साहेबांनी भगवान श्रीकृष्णाकडे केलेली मागणी आहे. आपण सुद्धा आपण जीवनामध्ये काय मागावं हे या कथेमधून आपल्याला शिकण्यासारखं आहे. एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करू आणि कथेकडे वळू. गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला देवकी नंदन गोपाला,
एके दिवशी रुक्मिणी आई साहेबाची दासी रुक्मिणी आई साहेबाला म्हणते की आई साहेब
आपल्या देवाने आपल्या भगवंताने भगवान श्रीकृष्णजीने पर्यशनला विनाकारण मारलं. फार सुंदर अशी कथा शुकदेव महाराज राजा परीक्षितेला सांगू लागले. राजा परीक्षिती, मी तुला गेली 6 दिवसापासून अनेक प्रकारच्या कथा सांगितल्या. आता भगवंताच्या गृहस्थाश्रमाला सुरुवात झालेली आहे. रुक्मिणी आईसाहेबाची दाशी आईसाहेबाला म्हणते की आईसाहेब, आपल्या देवाने भगवंताने परेशनला विनाकारण मारला, मग हा परेशन कोण? त्याच्या अगोदर ह्या 7 दिवसात ह्या 7व्या दिवशीची जी कथा आहे, आज आपला कथेचा 7वा दिवस, 7व्या दिवशीच कथा का श्रवण करायला पाहिजे मन लावून चित्त एकाग्र जागे. कारण 7व्या दिवशी जर आपण श्रीमद भागवत कथा जर श्रवण केली, ह्या कथा जर श्रवण केल्या, तर 6 दिवस जर आपल्याला ऐकणं नाही झालं, 7व्या दिवशीच्या जर कथा श्रवण केल्या, तर 6 दिवस जे नाही ऐकलेलं त्याचं सुद्धा पुण्य ह्या 7व्या दिवशी लागत असतं. जसं की तुम्ही पहा, उदाहरणार्थ आजचा दिवस हा पगाराचा दिवस आहे. कशाचा? पगाराचा, फळाचा दिवस आहे. कोणाला कोण कामानिमित्त, आपल्या सर्व्हिस निमित्त किंवा काही अडचणी, प्रपंचामध्ये एक अडचण नाही, अनेक अडचणी असतात. जर कथा श्रवण झाली नसेल तर 7व्या दिवशीची कथा आपण अवश्य ऐकायला पाहिजे. कारण 7व्या दिवशीची कथा जर श्रवण केली तर 7 दिवस कथा श्रवण केली असं पुण्य लाभत असतं. कारण आजचा हा पगाराचा दिवस आहे. मग हा परेशन कोण? एकदा भगवान श्रीकृष्ण आपल्या राजसभेमध्ये बसले असताना अनेक शूरवीर सैनिक होते, सेवक होते, आणि भगवान श्रीकृष्ण आपल्या राजसभेमध्ये बसले. तितक्यामध्ये एक सत्राजित नावाचा त्यानं सामंतक मणी धारण करून आला होता. त्याच्याकडे सामंतक नावाचा मणी होता. मग हा सत्राजित कोण? हा सत्राजित सूर्य उपासक आहे. सूर्याची उपासना करणारा, सूर्य देवतेची उपासना करणारा हा सत्राजित, त्याला सामंतक मणी प्राप्त झाला होता. आणि ह्या सामंतक मण्याचं महत्व असं होतं की दररोज 8 भर सोनं देत होता तो सामंतक मणी. मणी होता एक दिवस उगवला की त्या मण्यानं काय करायचं, 8 भर सोनं. मग 8 भर सोनं म्हणजे किती? सामंतक मणी ज्याच्याकडे आहे त्याची जेवढी उंची, त्या उंचीच्या 8 भर, म्हणजे तो जर 7 फूट असेल, 7 × 8, 7×8 = 56, 56 फूट सोनं. मग ते सत्राजिताच्या 8 भर सोनं तो सामंतक मणी दररोज द्यायचा, दररोज. मग सत्राजिताला अहंकार झाला, वाऱ्यासारखी त्याची कीर्ती भगवान श्रीकृष्णाकडे पसरली आली. एके दिवशी तो सत्राजित सामंतक मणी धारण करून येतो, त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण त्या सत्राजिताला म्हणतात, सत्राजित, अरे ते तुझ्याकडे जो सामंतक मणी आहे हा राजासाठी देऊन टाक किंवा मला देऊन टाक. कारण भगवान श्रीकृष्ण द्वारकेचे राजे आहेत. त्यावेळेस सत्राजित म्हणतो, देवा, मी हा मणी तुम्हाला देणार नाही, कारण ह्या मण्यापासून मला दररोज दर दिवसाला माझ्या उंचीच्या 8 पट सोनं दररोज हा मणी देतो, मी तुम्हाला देणार नाही. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण त्या सत्राजिताला उपदेश करतात, अरे सत्राजित, आपल्याकडे संपत्ती आहे, आपल्याकडे पैसा आहे किंवा आपल्याकडे सत्ता आहे, तर त्याचा दुरुपयोग माणसानं करू नये.
आपण दुसऱ्याला दिलं पाहिजे. मग आपल्याकडे काही असो, आपल्याकडे एखादी कला आहे, आपल्याला मृदंग वाजवता येतो, तबला वाजवता येतो, तर त्या मृदंग वादकाने तबला वादकाने दुसरा विद्यार्थी तयार करावा. दुसरा विद्यार्थी जर तयार केला तर त्या ज्ञानामध्ये वाढ होत असते. शास्त्र सांगतं, वेयत पुरते वर्धते येऊम नित्यम. तुमच्या जवळचं जे आहे हे जर तुम्ही इतरांना जर दिलं तर त्याच्यामध्ये वाढ होत असते, जर नाही दिलं तर त्याचं विष बनत असतं. मग ती कला असेल, पैसा असेल, सत्ता असेल, जेही आपल्याला एखादा गुण आहे आपण दुसऱ्याला शिकवावा. जर नाही शिकवला, पैशाचा सदुपयोग नाही केला तर त्याचं एके दिवशी विष बनत असतं. आपल्याला जर भरपूर प्रमाणामध्ये आपल्या प्रपंचामध्ये जर पैसा आदला आहे, सुख आहे, तर आपण गोरगरिबांना द्यावं, कपडा लत्ता द्यावा, त्याला दिवाळीमध्ये त्याच्या जर घरामध्ये अंधारा असेल तर आपल्याला जेवढं काही जमतंय तेवढं त्याला हातभार लावा गरिबाला. जर आपण गरिबाला जर दिलं, गरिबाच्या जीवनामध्ये जर आपण सुख आणलं तर आपल्याला त्याचा आशीर्वाद लागत असतो. जब दवा काम नाही आती तब दुआ काम आती है. आपल्याकडे भरपूर प्रमाणामध्ये आहे, एखाद्या मंदिराला जीर्णोद्धारासाठी द्यावं, बालकाश्रमासाठी द्यावं, कुष्ठरोग धामाला द्यावं, पंगत घालावी, सप्त्यात पंगत घालावी, पट्टी द्यावी, जेही काय आपल्याच्यानं जे घडतंय ते करावं. अशा प्रकारचं ज्ञान भगवान श्रीकृष्ण त्या सतराजिताला सांगू लागले. खालू दूध दह्यामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. तुका म्हणे फार, थोडा तरी परोपकार. आपण दुसऱ्याला काय केलं पाहिजे, मदत केली पाहिजे. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. आपण दुसऱ्याच्या कामाला गेलं पाहिजे, दुसऱ्याला मदत केली पाहिजे, दुसऱ्याचं दुःख ओळखून त्याचं दुःख निवारण करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, परोपकार केला पाहिजे. परोपकाराची भावना, परोपकार कशाला म्हणतात ते सतराजिताला भगवान श्रीकृष्ण सांगू लागले. सतराजित, ह्या सृष्टीच्या निर्मितीपासून काही गोष्टी अशा निर्मित केलेल्या आहेत की ह्या उपकारासाठी आहेत. रविचंद्रो घना वृक्षा नदी गावश्च सज्जना, या गोष्टीची निर्मिती परोपकारासाठी केली. त्यावेळेस सतराजीत म्हटला, देवा तुम्ही मला ज्ञान सांगू नका, माझा मनी तुम्ही घेतान, कारण तुमचा इतिहास लहानपणापासून माहिती की तुमची नजर दह्या दुधावर सुद्धा होती, माठावर होती, आणि तुम्हाला हा श्यामंतक म्हणी तुम्हालाच पाहिजे हो, राजाला नाही, राज्यासाठी नाही तो वापर करणार तुम्ही. मला एवढं ज्ञान शिकू नका, मी तुम्हाला हा श्यामंतक म्हणी देणार नाही. असं नको ते बोलून सतराजित त्या राजसभेमधून परत गेला. भगवान श्रीकृष्णाला वाईट वाटलं की आपण सतराजिताला खरं बोललं तरी सतराजिताला पटलं नाही. हा काय होईल, याच्याकडे भरपूर प्रमाणामध्ये सत्ता येईल, संपत्ती येईल, हा नको ते धंदे करील. मग एके दिवशी हा सतराजिताचा भाऊ असणारा परेश
आपण एकदासी माता रुक्मिणीला म्हणू लागले की माता रुक्मिणी आपल्या देवाने परेशांना विनाकारण मारलं. मग हा परेशन कोण? तर सतराजिताचा भाऊ. त्या सतराजिताकडे श्यामंतक मणी होता. तो श्यामंतक मणी सतराजिताच्या भावाने परेशांनी एके दिवशी घेतला. तो मुकुट परिधान केला आणि वनामध्ये निघून गेला. कारण पुरीचे जे राजे होते हे शिकारीसाठी जात होते. मग हा परेशन ह्यानं श्यामंतक मणी घेऊन तो मुकुट परिधान करून वनामध्ये गेला. आणि वनामध्ये आपल्याला काहीतरी शिकार भेटेल या हेतूने तिथं थांबलेला असताना शिकार भेटती काय की म्हणून तो एका झाडावर बसलेला होता. परंतु तिथं आला वाघ. मग वाघ हा हिंस्र आहे. वाघाने परेशांना मारलं. महाराज वाघानं परेशांना मारलं आणि मारल्याच्या नंतर तो श्यामंतक मणी असणारा तिथं पडला वनामध्ये. मग तोच मणी जामवंत नावाचे अस्वल जामवंताला सापडला. जंगलात कोण राहते? आपण थोडेच राहतो. अस्वलाला सापडला तो जामवंतजी. तो श्यामंतक मणी घेऊन आपल्या घरी गेले स्वतःच्या. मग इकडे सतराजितानं वाटलं की माझा भाऊ परेशन किती वेळ झालं जंगलात गेलाय, शिकारीसाठी गेलाय आणि माझा मुकुट परिधान करून गेलाय. त्यामध्ये श्यामंतक मणी सुद्धा आहे. त्याच्या शोधार्थ हा सतराजित आला. त्यानं पाहितलं तर तिथं भावाला आपल्या मेलेल्या अवस्थेत पाहितलं. शरीराजवळ त्या प्रेताजवळ तो रडू लागला. परंतु त्याच्या असं लक्षात आलं की आपला मणी कुठे पाहावं. इतरत्र शोध सुरू केला परंतु तो श्यामंतक मणी नेला होता. जामवंताने सापडला नाही. अंत्यसंस्कार केला आपल्या भावाचा. आणि सतराजिताला असं वाटलं की हा मणी श्यामंतक नावाचा मणी मला भगवान श्रीकृष्णाने मागितला होता आणि मी नाही दिला म्हणून त्यानं माझ्या पाठीमागं सैनिक लावले असतील. सैनिकानं सांगितलं असेल की ह्या सतराजिताचा भाऊ असणारा परेशन तो मुकुट परिधान करून गेलाय, त्याच्यासोबत श्यामंतक मणी आहे आणि माझ्या भावाच्या पाठीमागे ह्यांनी सैनिक लावले किंवा भगवान श्रीकृष्णानेच माझ्या भावाचा अंत केलेला आहे, मृत्यू आणलेला आहे. धावतच गेला महाराज सतराजित आणि देवाला आवाज दिला, देवा अहो तुमच्या मनामध्ये पाप जर होतं तर मला त्या दिवशीच म्हणायचं. सतराजित जर तू जर मला श्यामंतक मणी नाही दिलास तर मी तुला मारीन, नाही तर तुझ्या भावाला मारीन. मी त्या दिवशी दिला असता. कारण मारापुढे भूत पळतंय. मारापुढे कोण पळतंय? भूत पळतंय. देवा तुझ्या मनात पहिलेपासून पाप आहे. तू असं नव्हतं करायला पाहिजे होतं. कारण माझा भाऊ असणारा त्याच्यावर माझा फार जीव होता. अरे मी तुला मणी दिला असता. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण म्हणतात अरे सतराजित तू ह्या माझ्या सैनिकासमोर ह्या द्वारकेमधल्या नगरवासियासमोर माझ्यावर आळ घेऊ नको. बरं काय घेऊ नको? आळ घेऊ नको माझ्यावर. मी तुझ्या भावाला मारलं नाही. सतराजित म्हणतो तुमची रीतच आहे महाराज. देवा तुम्ही लहानपणापासून खोटं बोलतात. गवळणीच्या घरी चोरी करायला जात होतात. मय्येनं जर विचारलं देवा चोरी केली का, त्यावेळेस काय म्हणायचा? आई ग आई मी चोरी केली नाही, मी माती खाल्ली नाही. अनेक तुमचे मला घराने माहितीत. तुम्हाला स्वभाव आहे तुमचा पहिलेपासून खोटं बोलणे. भगवान श्रीकृष्णाला वाईट वाटलं. सतराजित अरे मी लहानपणी खोटा बोलत असेल परंतु मी आता खोटं बोलत नाही. मी तुला खरं सांगतो की मला मी तुझ्या भावाला मारलं नाही. माझ्यावर आळ घेऊ नको. असं नको ते बोलला महाराज सतराजित. परंतु भगवान श्रीकृष्णाला वाईट वाटलं. द्वारकेचे राजे आहेत. सर्व लोकांसमोर नगरवासियासमोर सैनिकासमोर हा सतराजित बोललाय. भगवान श्रीकृष्णाला वाटलं हिनं आपल्यावर आळ घेतलाय ना, आता आपण सिद्ध करून दाखवायचं की हे मी मारलं नाही आणि श्यामंतक मणी सुद्धा मी आणलं नाही. भगवान श्रीकृष्ण तिथून निघून जातात.
वनामध्ये जातात, शोध सुरू करतात। भगवान श्रीकृष्णाने त्या मण्याचा शोध सुरू केला। इकडे वसुदेव महाराजाला विरह झाला, महाराज लहानपणापासून माझा मुलगा माझा पुत्र माझ्या जवळ नाही, आणि आज एक महिना झालं ह्या सतराजिताने माझ्या देवावर माझ्या लालावर आरोप घेतलाय, आणि ते खोटं आहे म्हणून सिद्ध करण्यासाठी माझा देव गेलाय। कदाचित जर माझा भगवंत जर परत आला नाही तर मी राहून काय उपयोग। पित्याला वाईट वाटलं। महाराज वसुदेव महाराजांनी देवीची आराधना सुरू केली। कोणती आराधना? माता जगदंबेची आराधना सुरू केली। कारण जगदंबा माता ही आद्य शक्ती आहे, तिच्या शक्तीशिवाय काय चालू शकत नाही। महाराज जगदंबा मातेची आराधना सुरू केली। आपणही आपल्याला इतकं पवित्र मानायला पाहिजे, भाग्यवान समजायला पाहिजे की आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तीपीठ आहेत। किती? 3.5 शक्तीपीठ। देवीची शक्तीपीठ 51 म्हणतोत ना, परंतु देवीची शक्तीपीठ 51 51 म्हणता येत नाही, 52 म्हणता येतात। कारण 51 हे पूर्ण शक्तीपीठ आहेत आणि एक अर्ध शक्तीपीठ आहे ते म्हणजे वणीचं, त्याच्यामुळं 51 म्हणतात। म्हणून 51 म्हणा नाही तर 52 म्हणा। त्याच्यापैकी 3.5 शक्तीपीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत। त्याच्यातलं पहिलं शक्तीपीठ आहे ते म्हणजे तुळजापूर। तिथं देवीचा उजवा हात पडला ह्या तुळजा भवानी, तुळजापूरच्या त्या मातेचा जगदंबेचा इतिहास। कर्दम महामुनी होते, कर्दम महामुनीची पत्नी असणारी अनुभूती, तिनं क्रतयुगामध्ये तपश्चर्या केली होती। काय केली होती? क्रतयुगामध्ये तपश्चर्या केली होती। तुम्ही म्हणता महाराज ही कथा कुठून आणली? मला 2-3 महिला म्हटल्या की महाराज इथं आमच्या इथं तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे, आणि ही तुळजाभवानी मातेचं मंदिर अर्थात तुळजापूरची आईच आहे। आम्हाला फक्त तुळजापूरच्या आईचा 2 मिनिटात इतिहास सांगा। कर्दम महामुनी, कर्दम महामुनीची पत्नी असणारी अनुभूती, तिनं क्रतयुगामध्ये तपश्चर्या केली होती, घनघोर अशी तपश्चर्या केली, आणि तिच्या तपश्चर्येमध्ये कुकुर नावाच्या राक्षसाने भंग केला। तुम्ही जर एखादी साधना करायलात, एखादं व्रत करायलात, एखादं नामस्मरण करायलात, तर ते नामस्मरण ते व्रत भंग करण्यासाठी आपल्या जवळचे किंवा आपल्या जे जळावृत्तीचे आहेत ते तपभंग करण्यासाठी व्रतभंग करण्यासाठी नको ते प्रयत्न करतात। तसं त्या अनुभूती मातेने तपश्चर्या सुरू केली जगदंबा मातेची, तर तिच्या तपश्चर्येमध्ये कुकुर नावाच्या राक्षसाने भंग केला। त्यावेळेस त्या अनुभूती मातेने जगदंबा मातेची आराधना सुरू केली आणि जगदंबा माता प्रगट झाली। सांग अनुभूती, तू माझी कशासाठी आराधना केलीस? त्यावेळेस त्या मातेने सांगितलं, त्या अनुभूती म्हणते की माता जगदंबा तू साक्षात देवी आहेस, तू आदिशक्ती आहेस, मी तपश्चर्या करायली तर माझ्या तपश्चर्येमध्ये कुकुर नावाचा राक्षस मला भंग करायलाय, माझी तपश्चर्या भंग करायलाय, तेवढं तू बघ। त्यावेळेस देवी आणि कुकुर राक्षसामध्ये घनघोर असं युद्ध झालं, आणि त्या युद्धामध्ये जगदंबा मातेने कुकुर नावाच्या राक्षसाचा वध केला, आणि वध करून आल्याच्या नंतर जगदंबा माता म्हणते अनुभूती मातेला, अनुभूती तू सांगितल्याप्रमाणे तुझ्या तपश्चर्येमध्ये जो भंग करत आहे ना हा कुकुर नावाचा राक्षस, मी त्याचा वध केला, आता तू माग, तुला काय पाहिजे? तर त्यावेळेस ती अनुभूती माता म्हणते की तू या पर्वतावर कायमस्वरूपी राहाय, आणि ती जगदंबा माता म्हणजे तुळजापूरची ती तुळजाभवानी आहे।
जगदंबा माता की। आपण सुद्धा जर त्या जगदंबे मातेला जर शुद्ध अंतकरणाने जर शरण गेलो तर ती सुद्धा आपल्या समोर प्रगट होते, नोही नोही आपल्याला शक्ती प्रदान करते। याच देवीला तुर्जा टेकता किंवा तुळजा भवानी सुद्धा अशी नाव आहेत। एक जगदंबा मातेचं गीत म्हणते आमचं गोपाळ महाराज। आली आली हो गोंधळाला गोंधळाला सत्राजिताने आळ घेतला। भगवान श्रीकृष्ण तो आळ घेतलेला आळ हा खोटा हे सिद्ध करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण वनामध्ये गेले। एक महिना झाला तरी माझा लाला येत नाही म्हणून वसुदेव महाराजांनी देवीची आराधना सुरू केली। महाराज श्रीमद देवी भागवत ग्रंथामध्ये ही सुंदर प्रकारची आलेली कथा आहे। देवाच्या बापानं सुद्धा जगदंबा मातेची आराधना केलेली, जगदंबा मातेची आराधना केली, नवरात्रीचा उपवास केला आणि तिकडं मग ज्याही वेळेस भगवंताला कळलं की हा ह्या परेशांना हा वनामध्ये आला होता त्यावेळेस वाघानं ह्याला मारलंय। कोणाला? अहो तो देवय ना मारा, त्याला सगळं काय कळतं। वाघानं मारलंय आणि मारल्याच्या नंतर ह्याच्याकडून जो श्यामंतक मणी पडलेला आहे हा मणी जामवंतजीनं नेलेला आहे। त्यावेळेस जामवंताकडे गेले भगवान श्रीकृष्ण आणि जामवंतजीला म्हटले, जामवंतजी तुम्ही जो तो श्यामंतक मणी आणलेला आहे हा मणी मला देऊन टाका। जामवंतजी काय ऐकायला तयार नाहीत, नाही म्हटले मला ह्याच्यापासून सोनं मिळतं, हे जरी खरं असलं तरी म्हटले मला तो सत्राजित जो आहे त्यानं माझ्यावर आळ घेतलाय, मला तो आळ माझ्यावर घेतलेला, मला सिद्ध करून दाखवावं लागेल की हा श्यामंतक मणी माझ्याकडे नव्हता तुमच्याकडे होता। जामवंत जे ऐकायला तयार झाले नाही, दोघांमध्ये घनघोर युद्ध सुरू झालं। इतकं भयानक त्यांच्या दोघांमध्ये जामवंतजी आणि भगवान श्रीकृष्णामध्ये युद्ध सुरू झालं। भगवान श्रीकृष्णाने वार करावा, जामवंतजीने सुद्धा वार करावा, गद्यानं मार करावा, लात मारावी, भुक्की मारावी। जामवंतजीला कळलं की हे साक्षात भगवान श्रीकृष्ण आहेत। शस्त्रास्त्र सोडा आणि शरण आले, देवा मला माहिती की आता तुम्ही माझा कर्दन काळ होणार आहेत, परंतु तो श्यामंतक मणी तो माझ्याकडे आहे, परंतु तो मणी मी माझ्या मुलीला दिला आहे। कुणाला दिलाय? माझ्या मुलीला दिलाय, जामवंतीला दिलाय। मग तुम्ही एक काम करा, जर माझ्या जामवंतीचा तुम्ही जर पत्नी म्हणून स्वीकार जर केला तर चांगलं होईल। देवा गरीबाला पदरात घ्या, माझ्या मुलीला पदरात घ्या। ठीक आहे म्हटले, श्यामंतक मणी जर मला मिळत असेल तर मी तुझ्या मुलीचा स्वीकार करतो। श्यामंतक मणीही दिला आणि जामवंतीला सुद्धा दिला। भगवान श्रीकृष्णांची ही दुसरी पत्नी असणारी जामवंती अर्थात आसवल तिला घेऊन भगवान श्रीकृष्ण आले। त्या सत्राजिताला बोलवलं, अरे सत्राजित
हे बघ तुझा श्यामंतक मणी, ह्या जामवंतीच्या वडिलाने जामवंताने हा मणी पडलेला होता कुठं वनामध्ये, तुझ्या भावाला वाघानं मारलंय, वाघ हा हिंस्र आहे त्यानं मारले, तो मणी तिथे पडलेला होता ह्या जामवंताने अर्थात ह्या जामवंतीच्या वडिलाने माझ्या सासऱ्याने हा मणी नेला होता, हे मणी घे, हा मणी यांनी नेलेला होता, तुझ्या भावाला मी मारलं नाही आणि मणी सुद्धा मी नव्हता नेला, परंतु मला सिद्ध करायचं होतं, तू माझ्यावर घेतलेला आळ होतास म्हणून मला हे सगळा कुटाणा करावा लागला, असा विनाकारण कोणावरही आळ घेऊ नकोस। गोपाल कृष्ण भगवान की जय। सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमाने भजन करायचे, हात वर करा। माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, म्हणा सगळे सगळे, माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा
विठ्ठल माझा 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 हे हो टाळी माझा माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा 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 मी विठ्ठला कृष्ण भगवान की जय शुकाचार्य महाराज की राधे शाह भगवान श्री कृष्णांचा दुसरा विवाह होतो तो म्हणजे जामंती सोबत जसही रुक्मिणी आई साहेबाने पाहिलं जामंतीला दोघांचा संवाद झाला श्यामंतक मणी सतराजीताला देऊन टाकला आणि सांगितलं सतराजीत असं कोणाबद्दलही विनाकारण नकारात्मक गोष्टी पसरू नये आपणही आपल्या जीवनामध्ये पहा उगच कोणाच्या तरी बाबतीत काहीतरी सांगायचं हे लांबचे नसतात हे लोक जवळचेच असतात बरं उगच विनाकारण ह्याचं त्याला त्याचं ह्याला असं सांगत राहतात परंतु आपणही लक्षात ठेवलं पाहिजे काही झालं तरी आपण आपल्या यशाचा मार्ग सोडायचा नाही किती संकट आले अडचणी आल्या विरोध झाला अपमान झाला कोणी नावे ठेवली पाये ओढले थट्टा मस्करी केली अडवलं थांबवलं काही हो चांगल्या कामात निर्लज्ज व्हायचं शिकलं पाहिजे माणसानं मग मान सन्मान युगो मोठेपणा अहंकार सर्व सोडून दिलं पाहिजे माणसानं फक्त आपलं लक्ष म्हणजे आपलं जे ध्येय आहे ते ध्येय जोपर्यंत आपल्याला साध्य होत नाही तोपर्यंत शेंडी तुटो नाहीतर पारंभी तुटो आपण आपल्या ध्येयापासून दुसरीकडे भरकटायचं नाही तसं भगवान श्रीकृष्णाने विचार केला की सतराजितानं माझ्यावर घेतलेला जो आळ आहे हा आळ खोटा आहे हे सिद्ध करून दाखवणारच आणि सिद्ध करून दाखवलं महाराज तो श्यामंतक मणी सतराजिताला दिला तो श्यामंतक मणी जामवंतांनी नेलेला होता जामवंतांनी आपली मुलगी जामवंती भगवान श्रीकृष्णांच्या स्वाधीन केली आणि रुक्मिणी आई साहेबाला समोर दाखवलं रुक्मिणी आई साहेब काही म्हटल्या नाही दोघांमध्ये चर्चा झाली संवाद झाला सतराजित हा सामान्य नव्हता बरं हा राजनीतिज्ञ होता राज्य कसं करावं किंवा तो राज्य कारभारामध्ये तज्ञ असणारा हा सतराजित होता मग त्या सतराजिताने एक इच्छा प्रकट केली प्रभो माझ्याकडून अपराध झाला मी नको ते बोललो तुम्हाला मला क्षमा करा हा श्यामंतक मणी तुम्हाला पाहिजे तर घ्या आपल्या राज्यासाठी याचा उपयोग होईल परंतु माझी एक विनंती देवा गरिबाला पदरात घ्या अर्थात माझी मुलगी असणारी सत्यभामा हिचा तुम्ही स्वीकार करा भगवंताने सत्यभामा मातीचा सुद्धा स्वीकार केला भगवान श्रीकृष्णाचा असा तिसरा सोहळा झाला विवाह सोहळा चौथा विवाह सोहळा झाला भगवंताचा तो म्हणजे कालिंदीशी कालिंदी म्हणजे यमाची बहीण ही कालिंदी हिच्या सोबत झाला अशा भगवान श्रीकृष्णाला 8 पट्टराण्या किती 8 रुक्मिणी जामवंती सत्यभामा कालिंदी सत्या मित्रविंदा रोहिणी आणि लक्ष्मणा ह्या 8 पट्टराण्या
गृहस्थाश्रमाला सुरुवात झाली. एकदा मग असंच अचानक दैत्य भौमासुराने वाईट कृत्य केलं होतं आणि सुंदर अशी कथा शुकदेव महाराज राजा परीक्षितेला सांगू लागले. अशा अनेक प्रकारच्या कथा सांगत सांगत दैत्य भौमासुराने वाईट कृत्य केलं. त्यानं 16,100 राण्यांना डांबून ठेवलं होतं, कुमारिकांना काय केलं, डांबून ठेवलं, तुरुंगात टाकलं होतं. त्यावेळेस त्या सर्व राण्यांनी भगवान श्रीकृष्णाचा धावा केला तुरुंगामधून. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. आपण जर भगवंताला जर करुणेने हाक मारली, अंतकरणातून जर आवाज दिला, तर भगवंत सुद्धा आपल्याला सहाय्य केल्याशिवाय राहत नाही. परंतु हाक निसंकोचपणे असावी, तसं भगवंताचा धावा केला महाराज. 16,100 राण्यांनी आणि भगवान श्रीकृष्णाला कळालं की 16,100 या कुमारिकांना दैत्य भौमासुराने विनाकारण डांबून ठेवले, तुरुंगात टाकले आणि ह्या आपल्याला आवाज देत आहेत, मदत मागत आहेत. भगवान श्रीकृष्ण आले आणि त्या दैत्य भौमासुराला पहिल्यांदा समजण्याचा प्रयत्न केला. भौमासुरा, तुझे हे ह्या कुमारिकांना ह्या राण्यांना जे डांबून ठेवलंस विनाकारण, अरे ह्यांना सोडून दे, कशामुळं विनाकारण, अरे ह्यांचं पुन्हा लग्न व्हायचं नाही, ह्यांचा विवाह राहिलेला आहे, ह्यांच्यासोबत कोण विवाह करेल. दैत्य भौमासुराने भगवान श्रीकृष्णाचं ऐकलं नाही. त्यावेळेस भगवंताने त्या दैत्य भौमासुरासोबत घनघोर असं युद्ध केलं. त्याने सुद्धा शस्त्रास्त्र सोडले, भगवान श्रीकृष्णाने सुद्धा शस्त्रास्त्र सोडले आणि एक वेळ ते युद्ध चाललं. परंतु भगवान श्रीकृष्णाने त्या दैत्य भौमासुराचा वध केला आणि इकडं तुरुंगाकडे आल्याच्या नंतर त्या 16,100 राण्यांना, त्या कुमारिकांना सोडवलं. त्यावेळेस सर्वांनी नतमस्तक झाल्या भगवान श्रीकृष्णाच्या समोर आणि भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मी आता जातो माझ्या कामाला. त्यावेळेस त्या 16,100 स्त्रिया समोर आल्या, देवा अहो आम्हाला ह्या दैत्य भौमासुराने अनेक दिवस त्या तुरुंगामध्ये डांबून ठेवलं, आम्ही तर कुमारिका आहोत, आता आमच्यासोबत विवाह कोण करेल, आमच्यासाठी जरी कोणी जरी स्थळ आणलं तर म्हणतील की ह्या मुली, ह्या कुमारिका, ह्या स्त्री दैत्य भौमासुराकडे इतकी दिवस होत्या, आमच्यासोबत कोणी विवाह करायला तयार होणार नाही. एक काम करा, तुम्ही आमचा पत्नी म्हणून स्वीकार करा. भगवान श्रीकृष्णाने त्यांची ती मागणी मान्य केली आणि भगवान श्रीकृष्णाने 16,100 त्या कुमारिकांचा स्त्रियांचा स्वीकार केला. गोपाल कृष्ण भगवान, जब कोही नहीं आता, मेरे श्याम आते है, बड़े दुख के दिनों में वो मेरे काम आते है. जर आपल्याला दुःख जर आपल्याला आलं तर आपल्यासाठी कोणी धावून येणार नाही, परंतु भगवंत आल्याशिवाय राहणार नाही. आपण एकदा मोठ्या प्रेमाने भगवंताचं नामस्मरण करू. जे की हरि बोल, हरि हरि बोल, केशव माधव हरि हरि बोल. शाबास.
हरि बोल हरि बोल हरि हरि बोल केशव माधव हरि हरि बोल। वाह अच्छा आ केशव माधव हरि हरि बोल केशव माधव हरि हरि बोल हरि बोल हरि बोल हरि हरि बोल केशव माधव हरि हरि जोरात वा आ हरि बोल हरि बोल हरि हरि बोल केशव माधव हरि हरि बोल आ केशव केशव माधव हरि हरि बो हरि बोल हरि बोल हरि हरि बो केशव माधव हरि हरि बो आ हरि बोल हरि बोल केशव माधव हरि हरि बो आ केशव माधव हरि हरि बो माधव हरि हरि बो आ केशव माधव हरि हरि बो केशव माधव हरि हरि बो हरि बोल हरि बोल हरि हरि बो केशव माधव हरि हरि बो हरि बोल हरि बोल हरि हरि बो केशव माधव हरि हरि बो हरि बोल हरि बोल हरि हरि बो केशव माधव हरि हरि बो हरि बोल हरि बोल अशा अनेक कथा श्रवण करत करत सुखदेव महाराज राजा परीक्षितला अनेक कथा सांगत असताना सुखदेवजी राजा परीक्षितला विचारतात राजा परीक्षिती आज सातवा दिवस आहे पाहिजे मी तुला अनेक प्रकारच्या कथा सांगितल्या
पहिले दिवशीपासून कथा सांगितल्या, आता तुला काही ऐकायची इच्छा आहे का? त्यावेळेस राजा परीक्षिती म्हणतात, शुकदेव महाराज तुम्ही मला अनेक कथा सांगितल्या, अनेक भजन सांगितले, श्लोक सांगितले, भगवान श्रीकृष्णाच्या ज्या ह्या लीला आहेत, ह्या ज्या कथा आहेत, खरंच ह्यानं माझा उद्धार होणार आहे, परंतु तुम्ही मला कालकथा सांगत असताना भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस सांदीपनी ऋषी महाराजांच्या आश्रमामध्ये विद्याग्रहण करायला गेले होते, त्यावेळेस त्यांचे प्राणसख्य असणारे मित्र म्हणजे सुदामजी महाराज यांची मला थोडक्यामध्येच कथा सांगितली. ह्या सुदामजी महाराजांचं पुढचं चरित्र ते मला श्रवण करायचे, अर्थात सुदामजी महाराजांचं चरित्र मला सांगा, मला ती कथा ऐकायची आहे. ज्याही वेळेस सुखदेव महाराजांनी सुदामजी असा शब्द ऐकला की सुखदेव महाराजांना समाधी लागली, मग ती सुखदेव महाराजांची समाधी मंत्राद्वारे उतरण्यात आली. असे सुखदेव महाराजांना 7 दिवसामध्ये 3 समाधी लागली होती. कितीदा? 3 समाधी लागली होती. त्यातली त्यात ही समाधी सुदामजी महाराजांचं जसंही नाम त्यांनी श्रवण केलं, ऐकलं की समाधी लागली, मंत्राद्वारे उतरण्यात आली. आणि सुखदेव महाराज राजा परीक्षितेला सुदामजी महाराजांचं चरित्र सांगू लागले. राजा परीक्षिती, ज्यावेळेस सांदीपनी ऋषी महाराजांच्या आश्रमामध्ये भगवान श्रीकृष्ण बलरामदादा हे विद्याग्रहण करण्यासाठी ज्यावेळेस गेले, त्यावेळेस त्यांना सुदामजी महाराजांची भेट झाली आणि दोघं बालपणीचे प्राणसखी असणारे मित्र होते. एके दिवशी त्यांच्या गुरुमाईने संविधान आणण्यासाठी जंगलामध्ये पाठवलं, परंतु जात असताना त्या गुरु आई म्हटल्या की सुदामजी महाराज तुम्ही वनामध्ये जात आहात, पावसाळ्याचे दिवस आहेत, एखादी वेळ जर पाऊस पडला तर नदीला पाणी आलं, वड्याला पाणी आलं तर तुम्हाला येता यायचं नाही बाळा, तुम्हाला मी जराशी चणे देते सोबत, जर भूक लागली तर तुम्ही ती चणे खा. ती चणे घेतली आणि हे तिघं निघाले, वनामध्ये आले, समिधात जमा केली. तितक्यामध्ये आभाळ आलेलं होतं, वारं सुटलं महाराज, सुसाट्याचा वारा सुटला. आणि काही वेळामध्ये विजाचा कडकडाट सुरू झाला. विजाच्या कडकडाटासोबत पाऊस सुद्धा पडायला लागला. भरपूर त्या वनामध्ये पाणी झालं. भगवान श्रीकृष्ण सुदामजी महाराजाला आणि बलरामदादाला म्हणतात, अरे आपण तर या पावसापासून संरक्षण होण्यासाठी आपल्याकडे काही नाही, चला आपण झाडावर जाऊन बसू. खाली पाणीच पाणी झालेले, झाडावर बसले. सर्वात उंच स्थानावर भगवान श्रीकृष्ण गेले, त्यांच्या थोडं खाली बलरामदादा होते आणि एकदम खाली बुडामध्ये सुदामजी महाराज होते. पाऊस काय थांबायचं नाव घेणं, धो धो पाऊस होता, पाऊस पडू लागला, पोटामध्ये भूक लागली. भगवान श्रीकृष्णाने आवाज दिला, सुदामजी महाराज, अरे सुदामा, आपल्याला गुरु आईने काही सोबत दिले का? त्यावेळेस सुदामजी महाराजांनी विचार केला की मला जरा जास्त भूक लागते इकडे, मी जर आता देवाला दिलं, बलराम दादाला दिलं, तर मला काहीच राहणार नाही. खोटं बोलले सुदामजी महाराज, म्हटले देवा, गुरु आईने गडबडीमध्ये लक्षच नाही, आपण गडबडीमध्ये निघून आलोत, आप काही सोबत दिलं नाही. ठीक आहे म्हटले, देवाला कळालं, अरे खोटं बोलायलाच म्हटले. मित्र जरी झाला तरी एखाद्या वेळेस खोटं बोलतंय महाराज, मित्र जरी झाला खोटा बोलतंय, खोटं बोलायला येतं आपल्याला. तितक्यामध्ये भगवंताने अशी किमया केली, जे विजाचा कडकडाट सुरू केला, काय करताय महाराज देवाला, पुन्हा पाऊस कमी प्रमाणामध्ये धो धो धोप धो पाऊस पडायला लागला. पाऊस उघडायचं काही नावच घे नाही,
मग त्या पावसानं सुदामजी महाराजाच्या अंगात भरली थंडी, दात कडकड 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 वाजू लागले, थंडी भरली आणि मग जे दिलेले होते ना चणे, चणे दिलेले होते हे खाऊ लागले. आता काही चणे हे भिजलेले असतात, भिजलेला चणा भिजलेला हरभरा बरोबर ते चावायचे, परंतु काही चणे भिजत नाहीत. त्याला कोणता चणा म्हणतात, कोणता हरभरा, त्याला कुच्चर हरभरा म्हणतात. ते दाता खाली आला की कसा वाजायचा, कसा वाजायचा, टाळी वाजावर ह्याच्या नावाने एकदा कटकून वाजायचा. देवाला आवाज आला, सुदामजी महाराज आवाज कशाचा आलाय, म्हटले मला थंडी भरली, माझ्या दाताचा आवाज याला यायला लागलाय. भगवान श्रीकृष्णाला वाटलं, मी ह्याला विचारलंय की आपल्या गुरुमायनं काय खायला दिलंय का, मला खोटं बोलले ते. भगवान श्रीकृष्ण म्हटले, तुला असंच तुझे काय होतील, दात वाजत राहतील, घरी बी परत आले महाराज. अशा प्रकारची कथा सांगू लागली सुखदेव महाराज राजा परीक्षितेला. मग नंतर हे ज्याही वेळेस विद्याग्रहण केली, भगवान श्रीकृष्ण आश्रमामधून निघाले, त्यावेळेस सुदामजी महाराज आडवे आले. अरे देवा, आपण दोघांनी सोबत विद्याग्रहण केली, आज तुम्ही मला सोडून चाललात, तुम्ही माझ्यासोबत होतात, मला कशाचीच कमी पडली नाही आणि आज जात आहात, मला फार वाईट वाटत आहे. देवा, ज्याही वेळेस मी तुमची आठवण करेल त्यावेळेस तुम्ही येताल का? ठीक आहे म्हटली. नक्की येईल म्हणले सुदामजी महाराज, मी येतो. आणि सुदामजी महाराज सुद्धा आश्रमामधून आले. सुदामजी महाराजांचं सुशीला नामक या सुंदर स्त्रीशी विवाह सोहळा होतो आणि विवाह झाल्याच्या नंतर सुखी संसाराला ग्रस्त आश्रमाला सुरुवात होते. अपत्य होतं यांना, परंतु यांच्या जीवनामध्ये दुःख होतं महाराज, म्हणजे गरिबी होती. सुदामजी महाराजांची पत्नी सुशीला मालकाला म्हणायची, मालक तुम्ही किती देवाची भक्ती करतात, देवाचं नामस्मरण करतात, पोथी पुराण वाचतात, कथा करतात, प्रवचन करतात, परंतु देवानं आपल्याला दुःख का दिले हो? तर त्यावेळेस सुदामजी महाराज म्हणतात, अगं सुशीला, सोन्याची परीक्षा असते, बेंटेक्सची परीक्षा नसते. ही आपली भगवंतानं परीक्षाच घ्यायची ठरवलं असेल म्हणून आपल्याला नशिबामध्ये गरिबी. ज्याच्या नशिबाला गरिबी आली त्याला वाटते जिवंत राहून काही उपयोग नाही, बरं का माऊली दादा? ज्याच्या नशिबाला गरिबी आली त्याला माहिती की गरिबीच्या यातना काय आहेत, जिवंत राहून काही उपयोग नाही हो. महर्षी व्यास म्हणतात, जिवंतोपी मृतपंच व्यासेन परी कीर्तिता, दरिद्रो व्याधितो मूर्खो प्रवासी नित्य सेवका. हे पाच व्यक्ती जिवंत असून मेल्याच जमा, त्यातले त्यात गरिबी. हा, श्रीमंती असून गरीब जर झाला तर त्याला लय दुःख आहे महाराज. गरीब राहून माणसानं श्रीमंत व्हावं मग काय नाही. लोक म्हणतात, अहो महाराज ह्याच्याकडं काही नव्हतं, ह्यानं शून्यातून विश्व निर्माण केले. ज्यावेळेस आमच्या माऊली दादानं चॅनल सुरू केलं लोक चॅनल लावू देत नव्हती. आज हे चॅनल 30 ते 40 हजार लोकांनी सबस्क्रायबर केले. आज लोक मागं लागले त्यांच्या, ह्या गावला या, त्या गावला या, का? कारण ह्या चॅनलचं एक किमय महाराज, काही टाकलं नाही या चॅनलवर. वारकरी संप्रदायामध्ये जर नावाजलेलं चॅनल असेल तर हे माऊली कीर्तन सोहळा आहे. तुम्ही सर्च करा, जे वारकरी संप्रदायामध्ये नावाजलेले कीर्तनकार आहेत त्या कीर्तनकाराची कीर्तन आहे, भजन आहे, काकडा आहे. काकडा कोणी चॅनलला पाहिलं का तुम्ही? काकडा सुद्धा आता 2-4 दिवसात येणार आहे. काकडा सुद्धा ह्या चॅनलवर आहे. हरी पाठ आहे, फुगडे आहेत, हे नावाजलेलं चॅनल आहे. शून्यातून विश्व निर्माण केले, शून्यातून विश्व निर्माण केले म्हणतात सर्वजण. पण एखाद्या व्यक्ती जर श्रीमंत राहून तो जर गरीब झाला तर लोक हसत असतात, म्हणतात महाराज ह्याच्याकडे 100 एकर जमीन होती
आज ह्याच्याकडे गुंठावर जमीन राहिली नाही असे शब्द ज्या दिवशी कानाव पडतात ना त्याला वाटते की देवानं माझ्या ही वेळ का आणली असेल, आता राहून उपयोग नाही, मेलेलं बरं। म्हणून माणसाच्या जीवनामध्ये गरिबी कधी येऊ नये। तशी ह्या सुशीला माता म्हणतात, मालक तुम्ही भगवंताचे प्राणपित्र प्राणप्रिय मित्र आहात, भगवंताची सेवा करतात, भगवंताचं भजन करतात, नामस्मरण करतात, परंतु आपल्या संसारामध्ये गरिबी काय हो। त्यावेळेस सुदामजी महाराज म्हणतात, अगं सुशीला सोन्याची परीक्षा असते ही, आपली देवानं परीक्षा घ्यायची ठरवली असेल आपण देवाची आराधनाच करावी, देवाची भक्तीच करावी। परंतु सुशीलला असं कळलं की ह्याचे जे प्राणप्रिय मित्र होते भगवान श्रीकृष्ण हे द्वारकेचे राजे झालेत, आपण पतीला म्हणावं की तुमचे प्राणप्रिय असणारे मित्र भगवान श्रीकृष्ण राजे झालेत, तुम्ही त्यांच्याकडे जा काहीतरी मागा। सुशीला माता म्हणते, मालक तुमचे प्राणप्रिय असणारे भगवान श्रीकृष्ण द्वारकेचे नेमकेच राजे झालेत आणि तुम्ही तुमच्या मित्राला आपल्या संसारामधलं दुःख सांगाव। त्यावेळी सुदामजी महाराज म्हटले, अगं सुशीला भगवान श्रीकृष्ण माझा प्राणप्रिय मित्र जरी असला, द्वारकेचा राजा जरी झाला असला, तरी मी माझ्या मित्राच्या दारामध्ये जाऊन संसाराची मागणी करणार नाही। संसारात मला हे कमी आहे, मला ते कमी आहे, म्हणून मी मागणी करणार नाही। बघा, काही गरीब व्यक्ती इतके स्वाभिमानी असतात, कोणाच्या समोर हात पसरत नाहीत महाराज। तसं सुदामजी महाराज म्हणत लागले, सुशीला गरिबी आहे माझ्या प्रारब्धाचा दोष आहे, त्याच्यात माझ्या मित्राचं काय आणायलीस। मित्र माझा राजा जरी असला तरी मी माझ्या राजाला, मी माझ्या मित्राला मागू शकत नाही। असे दोन चार दिवस गेले महाराज, परंतु ह्या सुशीलला सारख्या आपल्या डोळ्यामध्ये धारा यायच्या की माझा मालक खरंच किती परमार्थ करतो, माझा मालक आता मागणार नाही देवाला, आपणच काहीतरी करावं। एके दिवशी पुन्हा आपल्या पतीला म्हणते, मालक तुम्ही संसारामध्ये काही मागू नका, प्रपंचामध्ये काही मागू नका, परंतु तुम्हाला असं वाटत नाही का हो की जे ज्यांच्यासोबत मी विद्याकरण केली, लहानपणी मी ज्यांच्यासोबत एका खोलीमध्ये राहिलो, एका ताटात जेवण केलं, त्या मित्राला कधी भेटावं असं वाटत नाही का। त्यावेळी सुदामजी महाराजांच्या डोळ्याला झरा लागल्या, अगं सुशीला मला भेटा वाटतं, पण राजाला गुरुला मित्राला आणि साधू संताला भेटायचं जर असेल तर रिकाम्या हातानं जाता येत नाही, आणि माझ्या तर घरात काहीच नाही, आपण 6 दिवस झालो उपवाशी आहोत। मालक सुशीलेला बरं वाटलं, मालक तुम्ही त्याची चिंता करू नका, मी काहीतरी पर्याय व्यवस्था करते। त्या सुशीलेला का बरं वाटलं, एकतर मालक आपला जायलाच तयार नव्हता, आज इकडून तिकडून जायला तयार झालाय, कदाचित भगवंताला सांगण्याची गरज नाही, जर माझ्या मालकाचे जर कपडे पाहिले तर देवाच्या लक्षात येईल की खरंच माझ्या मित्राच्या आयुष्यामध्ये किती गरिबी आहे। का? कारण शर्ट तर नव्हतंच महाराज घालायला, धोतर होतं तेही 5-6 ठिकाणी फाटलेलं, गाठी गाठी मारलेल्या, आणि ज्याही वेळेस माझ्या मालकाला भगवान श्रीकृष्ण बघेल, तो राजा पाहिल, त्यावेळेस तो विचारेल की सुदामजी तुझ्या जीवनामध्ये तुझ्या संसारामध्ये तुला खूप दुःख आहे, माग काहीतरी किंवा काही देईल, अशी इच्छा व्यक्त केली, मनामध्ये ठेवली। आणि सुशीला माता आपल्या नगरामध्ये गेल्या, गावामध्ये गेल्या, आणि 5-6 घरचे, म्हणजे एकाच घरचे नाही 4-5 घरचे पोहे मागितले। का मागितले असतील? कारण सुशीला इतक्या हुशार होत्या महाराज, कारण माझा पती आपल्या संसारामध्ये इतकं दुःख आहे हे देवाला सांगणार नाही, देवाला एक तरी कळल की ह्यानं जे पोहे आणले ते 4-5 ठिकाणचे पोहे, म्हणून 4-5 ठिकाणचे पोहे आणले महाराज।
कशामुळे आणले असतील? काही घरचे पोहे पांढरे होते, काही घरचे पोहे ॲसिडिटी होते म्हणून खातच नव्हते, जरा काळे पडलेले होते, काही पिवळे झालेले होते, काही निब्बर पोहे होते. चार पाच ठिकाणचे पोहे आणले आणि घरी आल्या, परंतु पोहे कशात द्यावं, कपडा सुद्धा नव्हता. महाराज, एखाद्याच्या जीवनात गरिबी असावी परंतु इतकी सुद्धा नसावी, कपडा सुद्धा नाही आपल्याला हे पोहे देण्यासाठी. त्यावेळेस सुशीला म्हणते, मालक मी हे पोहे आणले चार पाच ठिकाणचे, परंतु कपडा सुद्धा नाही हो आपल्याकडे. त्यावेळेस सुदामजी महाराज म्हणतात, सुशीला ह्या माझ्या धोत्रामध्ये बघ तुला कुठं बांधता येतात का. तर धोत्रामध्ये एका ठिकाणी ते पोहे जमा केले आणि सुदामजी महाराज भगवंताचं नामस्मरण करत 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 निघाले. चले श्याम सुंदर से आमा, चले श्याम सुंदर से मिले सुदा, चले श्याम सुंदर से मिले सुदा, चले श्याम सुंदर से मिले सुदा, चले श्याम सुंदर से मिले ने सुदामा, चले श्याम सुंदर से मिले सुदामा, चले श्याम सुंदर से मिले सुदामा. जाते जाते मुख में हरे हर करे राम, जाते मुख में हरे कृष्ण हरे राम, जाते जाते कृष्ण में हरे कृष्ण राम, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से. आपल्या भगवंताला, आपल्या राजाला, आपल्या मित्राला भेटण्यासाठी निघालेले आहेत. अखंड मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण सुरू आहे. श्री शुकवाच. शुकदेव महाराज राजा परीक्षितेला कथा सांगू लागले. कृष्ण शासित सखा कश्चिद ब्राह्मणो ब्रह्मवितम महा, विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रियः. पहिल्यांदा जायलाच राजी नव्हते, जाण्यासाठी तयार झाले. कारण आपण जर भगवंताच्या त्या मार्गावर जाण्याचा जर प्रयत्न केला तर भगवंत म्हणतात, मेरे मार्ग पर पैर रख कर तो देख, हर एक मार्ग ना खोल दू तू कहिना, मेरे लिए खर्चा करके तो देख, कुबेर के भंडार खोल दू तू कहिना, मेरे लिए आंसू बहा के तो देख, जगत की सारी खुशियां तुझ पे नोछावर ना कर दू तो कहिना, बस एक बार मेरा होके तो देख, इस पूरे जगत को तेरा न कर दू तो कहिना. भगवंत म्हणतात, तू माझ्या भक्त मार्गावर चालण्याचा प्रयत्न कर, बाकी मी सर्व पाहून घेतो. की तुझ्या रस्त्यामध्ये खड्डे आलेत का, रस्त्यामध्ये अडचणी येत आहेत, मी त्याचं पाहतो. माझ्यासाठी तुम्ही खर्च करून पहा, तुम्ही जर माझ्यासाठी खर्च केला तर मी तुमच्या घरी लक्ष्मी सुद्धा काय करीन, पाठवेन. कुबेर के भांडार, कुबेराचा भांडार तुमच्या घरामध्ये मी खोलून देईल. माझ्यासाठी फक्त तुम्ही अश्रू, मेरे लिए आसू बहा के तो देख. जर आपण भगवंतासाठी रडावं महाराज, संसारासाठी नाही, आपण जर भगवंतासाठी जर रडलो, आपल्या नेत्रावाटे जर पाणी आलं, तर भगवंत म्हणतात, या जगातल्या सगळ्या खुशी मी तुमच्या पुढे आणून उभ्या करेल. परंतु माझ्यासाठी तुम्ही काय झालं पाहिजे, तुम्ही माझंच झालं पाहिजे.
तुम्ही जर माझेच जर झालात, देव उभा मागे पुढे, देव आपल्या माग पुढे उभा झाल्याशिवाय नाही महाराज. तसं सुदामजी महाराजाने ते पोहे घेतले आणि अखंड भगवंताचं नामस्मरण सुरू केलं आणि चालू लागले. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. अंगावर चांगला कपडा नाही, पायामध्ये काही वाहन नाही, अनवाणी पायानं सुदामजी महाराज निघालेले आहेत. कधी चांगला रस्ता, कधी खडे, कधी दगड, कधी पर्वत, कधी नद्या, असा प्रवास करत करत रक्ताळलेले पाय झालेले आहेत. आता आपल्या शरीरामध्ये पान प्राण उरला नाही म्हणून डोळ्याला धारा आणून एका झाडाखाली सुदामजी महाराज बसले आणि भगवंताचा धावा केला. नेत्र बंद करून दर्शन दो घन श्याम नाथ मोरी, आखिया प्यासी रे. देवा, अरे माझे डोळे माझे नेत्र तुझ्या दर्शनासाठी आतुर झालेले आहेत. मी घरापासून निघालेलो आहे, आता माझ्या शरीरामध्ये ताकद नाही राहिली, माझ्या पायामध्ये वाहन नाहीत, रक्ताळलेले पाय झालेले आहेत. डोळे झाकून घेतले आणि एका झाडाखाली सुदामजी महाराज भगवंताचं नामस्मरण करत करत श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. अखंड नामस्मरण सुरू आहे, पोटामध्ये अन्नाचा कण नाही, रक्ताळलेले पाय आहेत. झाडाखाली भगवंताचं नामस्मरण सुरू, झोप लागली महाराज. आणि इकडं भगवंताला कळालं, भगवंताने गरुडाचं आवाहन केलं आणि गरुड तिथे गेला. सुदामजी महाराजांना बसून आणलं आणि नगरीच्या बाहेर ज्यावेळेस सोडलं, नेत्र उघडून पाहिलं तर सुदामजी महाराजांना वाटलं मी तर इथं नव्हतो, मी तर एका झाडाखाली बसलेलो होतो, मी इथं कुठं आलो गडे. विचारलं की हे गाव कोणतं आहे, एकाने सांगितलं महाराज हे द्वारिका नगरी. बर, भगवान श्री कृष्णाची नगरी, हो ते आताच राजे झालेले आहेत. आनंद वाटला महाराज आणि भगवान श्री कृष्णांच्या राजाचं द्वार विचारत विचारत, घर विचारत विचारत सुदामजी महाराज आले. आणि जसे आले राजाचा तो दरबार पाहिला आणि नेत्रामधून त्यांच्या अश्रू यायला लागले की काय माझा मित्र, काय माझा देव, काय त्याचं वैभव. आणि त्यावेळेस सैनिक आडवे आले. देखो देखो ये गरीबी, ये गरीबी काल, कृष्ण के दर पे विश्वास लेके आया हूं. ए मेरा श्याम, यही आस लेके विश्वास करके आया हूं. अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, अरे द्वार पालो
कन्हैया से कह दो किधर पे सुदामा गरीबा गया है, किधर पे सुदामा गरीबा गया है। अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से, तुम्हारे महल के करीब आ गया है, तुम्हारे महल के करीब आ गया है। अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो गरीबा गया है, इधर पे सुदामा गरीबा गया है। सुदाम जी महाराज त्या राज दरबारावर आले, त्यावेळ सैनिकांनी अडवलं, महाराज कुठं जायचं तुम्हाला? त्यावेळ सुदाम जी महाराज म्हणतात, अरे हे राजाचंच राजवाडा आहे का, माझ्या भगवंताचा हे घर आहे का? त्यावेळेस म्हणतात, हो हे भगवंताचाच राज महाल आहे महाराज, अरे तो माझा प्राणप्रिय असणारा मित्र आहे, आणि त्याला तुम्ही जाऊन सांगा की तुमचा सुदामा नावाचा मित्र भटकत भटकत इकडे आलेला आहे। तर हसू लागले महाराज सैनिक, कारण गरिबीवर मीठ चोळणारी माणसं जास्त असतात। गरिबी एखाद्यानं पाहिजे ना एखादा हा व्यक्ती गरीब आहे, तर गरिबीवर हसणारे लोक असतात। सैनिक हसू लागले, अरे नीट तुला बोलताही ना झाले, पायामध्ये चप्पल नाही तुझ्या, तुझी काठी तीन जागेवर तुटलेली आहे, तीन जागेवर तू बांधलेली आहेस, तुला पाणी पिण्यासाठी जो तुझा तांबे आहे 10 ठिकाणी त्याला कोचे पडलेले, तू आमच्या राजाचा मित्र म्हणायलास? हसू लागले। त्यावेळ सुदामजी महाराज म्हणतात, अरे नाही खरंच मी भगवंताचा मित्र आहे, तुम्ही जाऊन सांगा की तुमचा एक मित्र राजदरबारावर आलेला आहे। पळतच एक सैनिक गेला आणि भगवंताला आवाज दिला आणि सांगू लागला, न सर पे पगड़ी न तन पे जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा। न सर पे पगड़ी न तन पे जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, हो बता दो कन्हैया को नाम है सुदामा। एक बार मोहन से जाकर ये कह दो, एक बार मोहन से जाकर ये कह दो, तुम्हारे महल के करीब आ गया है, तुम्हारे महल के करीब आ गया है। अरे द्वारपाल असं सुदामजी पळतच गेला, देवा राजे एक आपल्या द्वारावर, एक आपल्या राजमहलाच्या बाहेर गेटवर, की ज्याच्या डोक्यावर पगडी नाही, पायामध्ये काही वाहन नाही आणि रक्ताळलेले पाय आहेत, बोलायला गेलं तर धाप लागायली, 5 ठिकाणी 6 ठिकाणी धोतर फाटलेलं आहे,
अंगावर काही त्यांचा वस्त्र नाही दुसरं घालण्यासाठी, असा एक व्यक्ती आलेला आहे, गळ्यामध्ये जानू आहे आणि ते तो असा म्हणतो की मी भगवान श्रीकृष्णाचा तुमच्या राजाचा मित्र आहे. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण म्हणतात, भगवान श्रीकृष्णाला तर कळलं की नक्की हा माझा सुदामा असला पाहिजे. अरे तू त्याला त्याला नाव तरी विचारून यावं. सैनिक म्हटला, महाराज मी आत्ता जाऊन विचारतो. पळतच गेला, महाराज तुमचं नाव काय? त्यावेळेस ते म्हणतात सुदामा. पळतच गेला सैनिक, देवा ते त्यांचं नाव सांगतात सुदामा. सुते ही दौड़े चले आए मोहन लगाया गले से सुदामा को मोहन हो लगाया गले से सुदामा मोहन लगाया गले से सुदामा मोहन. सुते ही दौड़े चले आए मोहन लगाया गले से कडून सुदामा नाव जसं ऐकलं, सु म्हटलं की अनवाणी पायानं भगवान श्रीकृष्ण आपल्या राजसिंहासनावरून उडी मारून पळत सुटले. सुदामजी महाराजांना पाहिलं आणि आलिंगन दिलं. एकमेकाला विचारू लागले की तू कसं काय न केलंस, की तुझी अशी अवस्था कशी झाली. राजवाड्यामध्ये आणलं, सिंहासनावर भगवान श्रीकृष्णाने बसवलं, आपल्या सर्व पत्न्यांना बोलवलं. भगवान श्रीकृष्णाने स्वतः आपल्या सुदामाची चरण धुण्यासाठी सांगितलं, चरणाचं तीर्थ लावलं. सर्व राण्यांना सांगितलं की आता तुम्ही याच्यासाठी भोजनाची व्यवस्था करा. पंचपक्वानाचं ताट करण्यात आलं. भोजन करत असताना घरची आठवण झाली, मी इकडं पंचपक्वान खायलोय आणि माझ्या घरी काय अवस्था आहे. 5-6 दिवस झालं उपवाशी आहेत माझी मुलं बाळं, माझी पत्नी सुद्धा. डोळ्यामध्ये पाणी आलं. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण म्हणतात, सुदामजी जीवान पुढी बघून काय झालं, तुम्हाला काही दुःख आहे का? तरी सुदामजी महाराजांना आपलं प्रपंचामधलं दुःख भगवंताला सांगितलं नाही. महाराज देवाला वाटलं हे आता तरी सांगतील, नंतर तरी सांगतील. जेवण झालं, सुंदर असे जे स्वतःचे वस्त्र अलंकार सुदामजी महाराजाला दिले होते. आता सुदामजी महाराज म्हणतात की देवा मी आता गावाकडे जाऊ का? देवाला वाटलं की आतकीन सुद्धा काही आपल्या प्रपंचामधलं दुःख सांगत नाही. परंतु देव म्हणतात, सुदामजी माझ्या वहिनीनं मला काही खाण्यासाठी दिलं नाही का? तर त्यावेळेस शर्मीनं मान खाली घातली, नाही नाही दिलं, काहीच नाही दिलं. भगवंत पाहू लागले इकडं तिकडं, एक गाठोडं दिसलं, भगवंतानी हिसकाटून घेतलं आणि भगवंतानी ते जे पोहे होते भगवंतानी सेवन केले. थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भुकेला. भगवंताला काय लागतं महाराज? फक्त प्रेम लागतं, भाव लागतो. सुदामजी महाराजांचं प्रेम होतं, भावना होती. पोहे
सुदाम देवाचे फके मारी कोरडीची। कोरडे पोहे भगवंताने सेवन केले महाराज आणि जाही वेळस सुदामजी महाराज म्हणतात की मी आता गावाकडे जाणार आहे, तर राजसिंहासनावर बसवलं आणि भगवंताने सुदामजीच्या कपाळावरची विधी लिखित अक्षर होते श्री क्षय। श्री म्हणजे लक्ष्मी, क्षय म्हणजे नाश अर्थात दारिद्र्य। भगवंताने टिळा लावताना गंध लावताना एक किमया केली, जे अक्षर जे होते श्री क्षय, हात असा फिरवला महाराज अक्षर उलटे झाले, यक्ष श्री म्हणजे धनवान करून सोडलं आणि मोठभर पोयासाठी गाव सुवर्णाचा दिदला, सोन्याचं नगरीच देऊन टाकली। भगवंताची कृपा जर झाली तर आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये काही कमी पडणार नाही, म्हणून अशी असणारी भगवंताची फार मोठी अगाध लीला आहे। सुदामजी महाराजांचं चरित्र राजा परीक्षितीने श्रवण केलं, यानंतर सुखदेव महाराज राजा परीक्षितीला म्हणतात मी तुला अनेक प्रकारच्या कथा सांगितल्या, प्रारंभ होतो नबी आणि सिद्धेश्वर संवाद, नारद आणि वासुदेवांचा संवाद, कृष्ण आणि उद्धव संवाद, गुरु दत्तात्रय संवाद। गुरु दत्तात्रयाला विचारण्यात आलं की आपण आपल्या जीवनात आनंदी का आहात, कशामुळे तुम्हाला आनंद आहे, तर त्यावर दत्तात्रय महाराज म्हणतात की मी माझ्या जीवनामध्ये 24 गुरु, किती गुरु, 24 गुरु, म्हणजे दीक्षा गुरु एक, शिक्षा गुरु बने अनेक। आपण ज्याच्याकडून मंत्र घेतला, ज्याच्याकडून दीक्षा घेतली, हा वेगळ्या प्रकारचा गुरु, परंतु आपल्याला व्यवहारामध्ये अनेक गुरु होतात, जसे की पहिली ते चौथी शिक्षण, त्याच्यानंतर पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी, वेगवेगळे शिक्षक, वेगवेगळ्या मॅडम असतात का नाही, अकरावी ते बारावी कॉलेजला, हे वेगवेगळे शिक्षक किंवा वेगवेगळ्याकडून मी गुण घेतलेला आहे, हे सुद्धा माझेच गुरु आहेत, मग हे अनेक जणांकडून मी अनेक गुण घेतलेले आहेत, श्वानाकडून गुण घेतलाय, श्वान निद्रा बक ध्यान, बगड्याकडून ध्यान कसं करावं, पिंगळा नावात पिंगळेकडून कोणता गुण घेतलाय, अजगराकडून कोणता गुण घेतलाय, अजगर पडो निराहीन तये ठाई उगाच संताची पायी, अजगर म्हणजे सुस्त प्राणी, सुस्त असा आपला पडून राहतो अजगर। अजगर बघितला कधी टीव्हीत, बघा पोरं घरी गेल्यावर, अजगर कधी शिकार करण्यासाठी काय खाण्यासाठी जात नाही, जर त्याला जर समोरून जर आलं तर तो फक्त असा तोंड वासवतो, फक्त तेवढं काम करतोय बरं, ते आ करतोय की गिळून घेते माणसाला। तसं आपण त्याच्याकडून गुण घ्यायचा की उगत संताच्या चरणाजवळ एखाद्या चांगल्या सज्जन व्यक्तीच्या सोबत सोबत राहायचं, चांगले गुण यायला वेळ लागत नसतात। पुन्हा भगवान श्रीकृष्णाचा पुत्र असणारा साम दुर्वास ऋषी पुढे जातो आणि दुर्वासा ऋषी पुढे गेल्याच्या नंतर पोटाला त्याच्या वस्त्र गुंडाळण्यात आले आणि सर्व ते मुलं म्हणतात महाराज याला मुलगा होईल का मुलगी, दुर्वासा ऋषीने पाहितलं महाराज। दुर्वासा ऋषीला वाटलं अरे साधू संतांची केली तर सेवा करावी, देवा संत वृंद नमस्कारी जे का घडे तरी पूजिजे, ते वाचोनी केवी निंदिजे स्वयं वाचा। आपल्याला जर कळलं की हा माणूस साधू आहे, हा माणूस सत्पुरुष आहे, हा माणूस सज्जन आहे किंवा हा माणूस संत आहे, तर आपल्याला घडलं तर त्याला नमस्कार करावा बरं, सेवा करावी, परंतु आपण त्याला अवाच्य असं बोलू नये, नाटकं करायलाय, असं करायलाय, तसं करायलाय। देवा संत वृंद नमस्कारी जे का घडे तरी पूजिजे, ते वाचोनी केवी निंदिजे स्वयं वाचा। जर आपण जर अवाच्य जर बोललो तर आपल्या वाचेला 14 प्रकारचे दोष लागत असतात, आटू वेगू विंदानू
आशा शंका प्रतारणु किंवा विरोधी वाद बळू प्राणी ताप टाळू उपहासी छळू वर्म स्पर्शी मग कसं बोलाव महाराज साच आणि मवाळ मिथिले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे चांगलं बोलावं तसं ह्या भगवान श्रीकृष्णाचे जे पुत्र होते त्याच्यातला साम तो आपल्या पोटाला वस्त्र परिधान केले दुर्वासा ऋषी पुढे आला आणि मुलं म्हणतात महाराज याला मुलगा होईल का मुलगी साधूला वाटलं हे माझी निंदा करायलेत दुर्वासा मामुनी म्हणले याला मुलगाही होणार नाही मुलगी होणार नाही याच्या पोटी एक लोखंडाचं मुसळ जन्माला येणार आहे तो तुमच्या पूर्ण वंशाचा कुळाचा काटा काढणार आहे ह्याच्या तर पायाखालची जमीन सरकली विनाशकाली विपरीत बुद्धी आता करावं काय भगवान श्रीकृष्णाला कळालं त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण बलराम दादाला सांगतात आता वैकुंठ धामाला जायचं जवळ आलंय बलराम दादाला वृंदावनात जाण्यास सांगतात निरोप देतात बलराम दादा वृंदावनामधून सर्व गोप गवळणी गोपिका यांना निरोप देण्यात येतो की भगवान श्रीकृष्ण आपला अवतार कार्य समाप्त करणार आहेत राधेला कळतं चिट्टी पडकर राधाजी के बरसे दो नेत्र की मानो यमुना में बाढ़ आ गई गोपिका देहत्याग करतात बलराम दादा स्वर्गारोहण करतात भगवान श्रीकृष्ण एके दिवशी वृक्षाखाली बसलेले आहेत नेत्र बंद केलेले आहेत त्यावेळेस जे शाप दिलेलं होतं त्या सांबाला एक मुसळ जन्माला आलं आता काय करावं त्याचं बारीक पीठ करण्यात आलं समुद्रात फेकून देण्यात आलं एक माशाचा तुकडा एक मुसळाचा तुकडा माशाने गेला तो जरा नावाच्या पारध्याने मासा आणला मासा कापला त्याच्यामध्ये तो लोखंडाचा तुकडा निघाला त्याच्यापासून पारध्याने बाण बनवला आणि पारधी वनामध्ये शिकारीसाठी निघाला एका झाडाखाली भगवान श्रीकृष्ण बसलेले असताना त्याला तो भगवान श्रीकृष्णाचा अंगठा दिसला बाण सोडला आणि बाणानं सर्वप्रथम महाराज चरणावर नतमस्तक केलं भगवान श्रीकृष्णाच्या बाण लागला आवाज आला आणि भगवान श्रीकृष्णाची प्राणज्योत वैकुंठामध्ये गेली आता जे शरीराचं विसर्जन झालं भगवान श्रीकृष्णाच्या त्याचं तीन रूप धारण केलेले आहेत जगन्नाथपुरीचे जगन्नाथ तिरुपतीचे बालाजी आणि आपण आपल्याला इतकं भाग्यवान समजायला पाहिजे आपण ज्या राज्यामध्ये राहतो अर्थात श्रीक्षेत्र पंढरपूर जिथं की भगवान श्री पंढरीश परमात्मा उभे आहेत साक्षात हे भगवान श्रीकृष्णाचा अवतार आहेत गोपाल कृष्ण भगवान की जय त्यानलेलं आहे प्रलयाचं वर्णन नित्य प्रलय नैमित्तिक प्रलय अत्यंतिक प्रलय असा द्वादश स्कंद पूर्ण होतो सुखदेवजी महाराज राजा परीक्षितला म्हणतात राजा परीक्षिती आता 7 दिवस होत आले मी तुला अनेक प्रकारच्या कथा सांगितल्या आता तुझा देह ताद्यात गेलं का राहिलं त्यावेळेस सुखदेव महाराजांना राजा परीक्षित म्हणतो महाराज मला आता एक गोष्ट करायची मला तुम्ही अनेक प्रकारच्या कथा सांगितल्या मला श्रीमद भागवत ग्रंथ जो तुम्ही सांगितलाय मला त्याचं पूजन करायचंय मला त्याचं दर्शन घ्यायचंय आणि मला तुमची सुद्धा पूजा करायची त्याने इकडं तिकडं पाहिलं इथं पूजन करण्यासाठी काहीच नाही परंतु गंगेचा किनारा आहे पवित्र असं गंगेचं जल आणलं पुष्प आणले श्रीमद भागवत ग्रंथाची पूजा केली त्या राजा परीक्षिताने सुखदेव महाराजांची पूजा केली दर्शन घेतलं आणि नंतर सुखदेव महाराजांनी वर्णन केलं राजा परीक्षिती म्हणतो की सुखदेव महाराज मी जे तुम्हाला हे गंगेचं जल किंवा हे जे फळ फुलं जे आणलेले आहेत त्याचा माझा स्वीकार करा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देहो महेश्वरा गुरुर साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहा कारण आपणही आता इथं कथा झाल्याच्या नंतर ज्या वेळेस आपल्याला एक श्लोक म्हणायचा आहे 3 वेळा श्लोक म्हटल्याच्या नंतर आभार प्रदर्शन मीच 2 मिनिटात करणार
इथं अगोदर ग्रंथाचं पूजन होईल. ग्रंथाचं पूजन झाल्यावर कथाकारांचं, कथाकारांचं झाल्यावर आमच्या कलाकार मंडळीचं स्वागत होईल. आणि नंतर सर्वांना 15 ते 20 मिनिटात सर्वांचे दर्शन होतात, सर्वांना पूजा करता येते. मला सर्व काही महिला मंडळी काही पुरुष मंडळी म्हटली, महाराज तुम्ही तर आम्हाला 5 दिवस तर दिसलंच नाही, कथा झाली की निष्ठून गेला. निष्ठून गेलो म्हणजे मी काय दुसरीकडे गेलो नाही, रोज रोज कीर्तन होते. रोज मला इकडं तिकडं जावं लागते कीर्तनाला. कीर्तनासाठी गेलो मी, एकही दिवशी मुक्कामाला नाही राहिलो. मग मी नंतर 2 दिवस तुमच्यासाठी दिले. कथा झाल्याच्या नंतर मी 2 ठिकाणी जेवणसुद्धा केलं, परंतु मुक्कामाला नाही थांबलो. क्षमा असावी. परंतु तुम्हा सर्वांच्या विनंतीला मान देऊन सर्वांची अशी इच्छा आहे की आम्हाला ग्रंथाचं पूजन करायचं आहे आणि महाराज तुमचंसुद्धा दर्शन घ्यायचं आहे. तर कथा झाल्याच्या नंतर, श्लोक झाल्याच्या नंतर, आमचे सर्व कार्यक्रम आटोपल्याच्या नंतर सर्वांना श्रीमद भागवत ग्रंथाचं दर्शन घेता येईल, पूजन करता येईल. मी सुद्धा इथं बसेल किंवा इथं बसेल, जसे कार्यकर्ते मंडळी सांगतील त्याप्रमाणे. तुमचं दर्शन झाल्याशिवाय आणि पूजा झाल्याशिवाय आपली आरती होणार नाही. गडबड करायची नाही. परमार्थामध्ये 2 गोष्टी नसून आहेत, एक म्हणजे गडबड, दुसरी म्हणजे बडबड. तुम्हाला असं वाटलं का की महाराजांनी गडबड केली एखाद्या दिवशी? गडबड कथेत मी कधीच केली नाही, जाणवलं? अजिबात गडबड केली नाही कोणाच गोष्टीला. बरं महाराज उशिरा आले, एका दिवशी तरी उशिरा आलो का सांगा? उशिरा नाही आलो. बरं महाराजांना लईच पणा लावला, बट्टीला बट्टी, बट्टीला बट्टी, बट्टीला बट्टी, कथा माय 5 वाजता केली असे का? नाही. कारण तुम्ही टायमाचे बांधिले, मीही टायमाचा बांधिले. पूर्ण कथा काही कथेमध्ये किंवा ह्या सप्ताहामध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम असतात, म्हणून टायमाच्या व्यतिरिक्तही मी काही केलं नाही. राजा परीक्षिताला सुखदेव महाराज म्हणतात, राजा अरे पूजा करण्यासाठी हेच असावं तेच असावं नाही, तुझी पूजा मला मान्य आहे. राजा परीक्षिताने डोळे बंद केले आणि प्रथम स्कंदापासून ते 12 स्कंदापर्यंत पूर्ण कथा आठवल्या महाराज. प्रथम स्कंद भक्ती महात्म्य, द्वितीय स्कंद अधिकार महात्म्य, तृतीय स्कंदामध्ये पुरुषार्थ वर्णन, चतुर्थ स्कंदामध्ये भरत भगीरथ कथा, पंचम स्कंद, षष्ठम स्कंद, सप्तम स्कंद, अष्टम स्कंद, नवम स्कंदामध्ये रामावतार, दशम स्कंदामध्ये कृष्णावतार कृष्णलीला, एकादश स्कंदामध्ये उत्तर लीला आणि द्वादश स्कंदापर्यंत ते आठवत आठवत आल्याच्या नंतर राजा परीक्षिताचा प्राणमस्तिकापर्यंत येऊन पोहोचला. तक्षक नावाचा साप आला आणि राजाला दंश केला. आता हे बाह्यदृष्टीनं दंश केला, परंतु राजा परीक्षिताला मोक्ष प्राप्त झाला महाराज. आपल्यालाही आपल्या जीवनामध्ये ही श्रीमद भागवत कथा श्रवण केल्याच्या नंतर निश्चित आपल्या ज्या मागण्या असतील, आपले जे काही सुखदुःख असेल भगवंताला सांगा, भगवंत निश्चित ते दुःख आपलं निवारण केल्याशिवाय राहणार नाहीत. गोपाल कृष्ण भगवान की जय. ही श्रीमद भागवत कथा या ठिकाणी समाप्त होत आहे. गेल्या 7 दिवसापासून आपण कथा श्रवण करत आहात. हा आपला सप्ताह म्हणजे गेल्या 45 वर्षापासून अविरतपणे चालत असलेला आहे. सद्गुरु मोतीराम महाराज, गुरुरे श्री संत मारुती महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आपण मोठ्या प्रेमाने मोठ्या थाटामाटामध्ये सप्ताह करत आहात. तुमचं कौतुक करावं तितकं कमी महाराज. या कथेसाठी मला ज्यांनी ही कथेची सेवा दिली, आपल्या सप्ताह कमिटीचे सर्व अध्यक्ष अमृतराज भुजंगरावजी कदम, उपाध्यक्ष अतुल केशवराव कदम, सचिव कैलास लक्ष्मणराव मुळे, सहसचिव रामेश्वर मनचुकराव कदम, कोषाध्यक्ष शरद शंकरराव कदम, सहकोषाध्यक्ष गजानन साहेबराव कदम यांच्यातर्फे श्री हरिभक्त परायण अच्युत महाराज दस्तापूरकर अर्थात मालक उद्या मालकांचं काल्याचं कीर्तन आहे आणि सोपान काका महाराज बोबडे संगीत अलंकार यांच्या मार्गदर्शनाने ही कथा करण्याची सेवा मला माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाली. या संबंधाने
आम्ही ज्यांच्याकडे दररोज आले की चहा पाणी म्हणा फराळ म्हणा जेवण म्हणा करत होतो चिंतामणी साहेब त्यांचे सुद्धा आभार आहेत. पुन्हा ज्यांच्याकडे मी दोन दिवस जेवण केलं एक दिवस कामेश आंभोरे त्या परिवाराचं सुद्धा अभिनंदन आहे आभार आहेत. काल मी ज्यांच्याकडे जेवण केलं बबलू भैया कदम त्यांचे पाहुणे पांगरीला ताडपांगरीला म्हणजे परमणला राहतात त्यांचे सुद्धा आभार आहेत. तसेच या सप्ताहामध्ये वर्गणी देणारे जमा करणारे किंवा या सप्ताहामध्ये कळत न कळत सेवा करणारे आपण सर्वांचे आभार आहेत. मग इथं फराळाची पंगत असेल दुपारची पंगत असेल पहिल्या दिवशीची पंगत प्रदीपराव कदम दुसऱ्या दिवशीची सकाळची पंगत भानुदास कदम तिसऱ्या दिवशी पांडुरंग कदम हरिभाऊ कदम विष्णू कदम शांताबाई कदम देवबा भिशे हे सकाळचे फराळ होते यांचे सर्वांचे आभार. दुपारची पंक्ती करणारे उत्तमराव कदम मुळे वाडा माली पाटील वाडा पोलीस पाटील वाडा पाटील वाडा धाकटा वाडा या सर्वांचे आभार आहेत. तसेच या सप्ताहासाठी वर्गणी देणारे वर्गणी जमा करणारे सतरंजी आतरणारे चटया उचलणारे जीव वाढणारे कार्यकर्ती मंडळी तरुण मंडळ सर्वांचे आभार आहेत. आचारी उंडा तिमणारे उंडा उचलून देणारे तेल लावणारे चपात्या कापणारे भात वाढणारे वरण वाढणारे भाजी वाढणारे स्वीट आयटम वाढणारे पत्रवाळ्या उचलणारे नेऊन तिची विलेवाट लावणारे सर्वांचे आभार आहेत. आता उद्या काल्याचं कीर्तन अच्युत महाराज दस्तापूरकर अर्थात मालकांचं कीर्तन उद्या आहे उद्या दिंडी आहे सर्वांचे आभार आहेत. 7 दिवस शूटिंगसाठी माझे सर्व जे आलेले होते यूट्यूब चॅनलवाले आमचे मंगेश महाराजांचे काही मित्र त्यांचे आभार तसेच माऊलीदादा चोपडे यांचे आभार सिस्टीमवाल्यांचे आभार अण्णा अण्णाच्या नावाने एकदा टाळ्या वाजवा बरं. खरंच सांगा किती सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. समजा ही सिस्टीम नसती चांगली तर तुमच्यापर्यंत आवाज पोहोचला असता का नाही पोहोचला असता एकदा तरी आमचं भांडण झालं का म्हणजे तुम्हाला वाटेल ह्याचं भांडण व्हायला पाहिजे. गोड अशी साऊंड सिस्टीम आहे अण्णाचे आभार. इथलं आयोजक मंडळ तरुण मंडळ खरंच तुमचं करावं तितकं कौतुक कमी बरं तरुण मंडळाचं. अहो शहराच्या ठिकाणी दररोज भारतीय बैठक प्रमाणे पंगत भारतीय बैठक बसून जेवण आणि तीही 5 मिनिटात पंगत वाढीत होते पोरं त्या पोराच्या नावाने टाळ्या वाजवा बरं एकदा. 9-1 तरुण मंडळ 9-1 तरुण मंडळ हे सप्ताहामधले सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व कमिटी सर्वांचे आभार आहेत. पुन्हा दुसरी गोष्ट आमच्या देवबाप्पाचे आभार आहेत कारण देवबाप्पा आम्ही याच्या अगोदरच चला सुस्वागतम आले महाराज महाराज आले मी एके दिवशी तर माटेगावरच आणि महाराज आले म्हणाले आता म्हणलं काय करावं कडे देवबाप्पा लेकडक दिसायले देवबाप्पाचे सुद्धा आभार आहेत. आणि पुन्हा शास्त्र शुद्ध पद्धतीनं बरं काही नाही गडबड नाही काय नाही रोज पूजा करून पण मी नावच विचारायचं विसरून दिलं अरविंद गुरु गुरुला सुद्धा धन्यवाद आहेत. आजच्या आरतीचे यजमान गजाननराव साहेबराव कदम गोविंदराव रामराव कदम बालाजी दत्तराव कदम यांचे सुद्धा आभार आहेत. माझ्या सर्व सहकारी मंगेश महाराज गोपाळ महाराज चक्रधर महाराज आमचा पिल्लू कैवल्य कैवल्यचे सुद्धा आभार. सर्वांनी एकदा सर्वांच्याच नावानं जोरदार टाळ्या होत्या. आता एक श्लोक होईल श्लोक झाला की पुढचा कार्यक्रम म्हणजे ग्रंथाची पूजा कथाकाराची पूजा आणि पूजा झाल्याच्या नंतर आपली श्रद्धा शिवाजी कदम बरोबर श्रद्धा शिवाजीराव कदम 5 मिनिटं तुम्हाला एक व्याख्यान देणार आहे प्रवचन म्हणा किंवा तिचे जे काय अनमोल शब्द असतील ते 5 मिनिटं ऐकायचे नंतर मग दर्शन होईल. दर्शन झालं की आरती आरती झाल्या है ना उद्या महाप्रसाद आहे बरं आज एकादश आहे ना आज हरिदिनी कोणती दिनी हरिदिनी. सर्वांनी हात जोडा माझ्या पाठीमागं म्हणायचा श्लोक
नाम संकीर्तनम यश सगळ्यांनी सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमन तन्नमामी हरिं परम नाम संकीर्तनम यश सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमन तन्नमामी हरिं परम नाम संकीर्तनम यश सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमन तन्नमामी हरिं परम हरये नमः हरये नमः हरये नमः हरये नमः हरि ओम तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु नमस्तु गोपाल कृष्ण भगवान की जय नमः पार्वती पते शिवहरहर महादेव शुकाचार्य महाराज की जय राधा रानी सरकार की जय सद्गुरु मोतीराम महाराज की जय गुरुवरे मारुति महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की जय राधे श्याम।